13 व 17 आपलं चाललेलं होतं. त्या सत्रामध्ये आपल्याला शमिकाताईंनी नवविधा भक्तीवरती मार्गदर्शन केलेलं होतं. आपल्या चार भक्तीचा अभ्यास करून झालेला आहे आणि आज आपण पाचव्या भक्तीपासून सुरुवात करणार आहोत. आज आपल्याला अलकाताई, ज्यांचा सर्वांनाच परिचय आहे, त्या आपल्याला त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आपला जास्त वेळ न घेता अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ, नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्म देवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा। कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जयत्या श्री कृष्णे वंदूतयाते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभु रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते। आणि आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाला आपण सुरुवात करूया। उपासना हा विषय होता आणि तोच विषय चालू आहे। त्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, उपासनेचा पहिला टप्पा काय आहे तो आपण बघितला। उपासनेतून हळूहळू साधक जो आहे तो भक्तीमध्ये येतो, कारण भक्ती ही अंतरंगाची स्थिती आहे। आणि मग इथे जे काही करणं आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही करणं आहे तो कर्ममार्ग आहे, जिथे प्रेम मार्ग आहे, प्रेमाचं आधिक्य आहे, तो भक्ती मार्ग आहे, आणि जिथे विचारांचं आधिक्य आहे तो ज्ञान मार्ग आहे। हे सगळे बारकावे आपण सुरुवातीला पाहिले आणि आज प्रत्यक्ष जे नवविधा भक्तीचे टप्पे, नऊ टप्पे आपण बघितलं होतं, त्याला टप्पे म्हणायचे की नाही प्रश्नच नाही, कारण कोणतीही एक भक्ती केली तरी आपण परिपूर्णपणाने जे भक्तीचं फल आहे त्या फलापर्यंत, म्हणजे जीवमाहिक्यापर्यंत पोचू शकतो श्रवणातूनही। कारण आणि म्हणून प्रत्येक नवविधा भक्तीचे एक एक आचार्य आहेत, ज्या आचार्यांनी ती भक्ती केली आणि ते तरुण गेलेले आहेत, हा आपण विषय सगळा बघितला। चौथी जी आहे ती पादसेवन भक्ती, की जिथून परमार्थाचं गुह्य चालू होतं। आपण सद्गुरूंची काही सेवा करणं ही त्यांची गरज नाही आहे, पण ती आपली गरज आहे, कारण आपला अहंकार जो आहे तो लयाला जायला पाहिजे। हा विचार आपण त्या चौथ्या भक्तीमध्ये बघितला। आता आपण आज पाचवी भक्ती, ज्याला आपण अर्चन भक्ती म्हणतात, ते बघणार। इथून आपण आज नऊपर्यंत सगळ्याचा विचार करणार आहोत, बरं, आणि शेवटपर्यंत। आज पोर्शन खूप मोठा आहे त्यामुळे खूप काही कथा वगैरे असं येणार नाही। जे काही भक्तीचे बारकावे आहेत परमपूज्य काकांनी नेमके साधकांना सांगितलेले, तेवढे मुद्दे बघून आपण हळूहळू पुढे जाऊया। अर्चन भक्तीमध्ये प्रत्यक्षामध्ये आपण दररोज जी देवाची पूजा करतो ती अर्चन भक्ती आहे। अर्चनामध्ये याचा अर्थ अर्चना किंवा अर्चन भक्ती। आता ही अर्चन भक्तीमध्ये अनेक प्रकारच्या जे काही आहेत ते उपचार सांगितलेले आहेत। मुळामध्ये षोडशोपचार आपण बघितले की 16 उपचार परमेश्वराला द्यायचे। हे रोज शक्य नाही तर निदान काय करावं, तर निदान पंचोपतारे पूजन तरी करावं। मग आता हे जे काही करणं आहे, ही पूजा आहे, तर आता ही पूजा आपल्या देवघरातल्या देवापासून सुरुवात होते आणि तिथून झालेली पूजा ही हळूहळू ती सूक्ष्म सूक्ष्म तर होत 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 आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला न्यायची आहे। आता ब्रह्मभावामध्ये जाऊन जेव्हा आपण आत्मस्वरूपाचं पूजन करणार, तेव्हा पूजन कोण आणि कोणाचं करणार, अर्थात तिथपर्यंतचा विचार आपण आज नाही बघणार। आपण आज आधी अर्चन भक्ती म्हणजे काय ते बघणार आहोत। या अर्चन भक्तीमध्ये मुळामध्ये आपल्या समोर जे देव आहेत त्या देवतांचं आपल्याला जे काही करायचं ते अतिशय प्रेमाने करायचं, अतिशय प्रेमाने, बरं का, आपल्या घरामध्ये जे आहेत ते। आणि जे करतात त्या नुसतंच प्रेमाने करायचं नाही आहे, तर आपण शास्त्रशुद्ध जे काही सांगितलेलं ते सगळे उपचार आपल्याला त्या देवांना करायचे, त्याचं वैभव वाढवायचंय। बरेच वेळेला असं होतं आपण देव घेतो, एका तांबणामध्ये घेतो, घराघरा पाणी घालतो आणि ती पूजा करतो आणि पूजा उरकून टाकतो, तसं नाही आहे। पूजेमध्ये आपलं मन रमलं पाहिजे, जे माझं उपास दैवत आहे त्याला मी वैभव दिलं पाहिजे, आणि हे वैभव केव्हा देता येईल, जर माझं खरंच माझ्या उपास दैवतावरती प्रेम असेल तर।
आता ही अशी अर्चन भक्ती कुणी केलेली आहे? अर्चन भक्ती पृथ्वीराजाने केली आहे. पृथ्वीराजाने, हा पृथ्वी हा राजा आहे, राज्यपदावरती आहे, आणि राज्यपदावरती असणारा तो आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जे काही त्याची प्रजा आहे त्या प्रजेला स्वतःचा अपत्य मानतो आहे, आणि अपत्य मानून त्यांचं जे जे करतोय ते देवाची सेवा म्हणून किंवा देवाचे पूजन म्हणून करतो. आता लक्षात येईल किती व्यापक आहे. या ठिकाणची व्यापकता ही देवघरातल्या देवातल्या चार देवांनी इतकी सीमित नाही आहे. आणि म्हणून देवाला काय काय देणं, किती प्रकारचं वैभव देणं. मला आठवतंय की गडावरती जर आपण समर्थांची पूजा जर कधी बघितली असेल तर त्या पूजेमध्ये दररोज नुसतं पंचामृत नाही त्या दाटच्या दाट रोज आमरसाचा रस त्याच्यामध्ये. काल नाही परवा आपल्याला श्रीधरस्वामींची पूजा आली ज्याच्यामध्ये ऊसाचा रस घातलेला होता. देवाचं प्रक्षाळ पूजन करतात तेव्हा सर्व देवा सर्व फळांचा रस आहे आणि तो घालून त्याचं पूजन केलेलं आहे. मंदाताईंकडे जर भगवान गोपाल कृष्णाची पूजा बघितली तर त्या पाण्यामध्ये केशर घालून केशराने त्याचं पूजन आहे, आणि होळीला त्याच्यावरती रंग न उधळता त्याच्यावरती केशर उधळणं आहे. याचा अर्थ काय वैभव आहे भगवंताचं. भगवान गोपाल कृष्णासाठी अमरावतीच्या मंदाताईंच्या मंदिरामध्ये त्या भगवान गोपाल कृष्णाला चांदीची कपबशी आहे, सुवर्णाची कपबशी आहे. कशासाठी? तर चहा पिण्यासाठी. हे वैभव देवाला दिलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतायत शिवबांना की चाफळच्या रामाचं वैभव जितकं तुम्ही वाढवाल तितकं तुमचं राज्य वर्धिष्णू होईल. बघा बरं, जे लौकिकातलं आपल्याला वैभव मिळणं आहे आधी गिव अँड टेक अशी जर संपूर्ण आपण म्हणतो ही हे जर वचन असेल तर परमेश्वराला आधी उत्तम दिलं पाहिजे आणि त्याचा प्रसाद म्हणून तो आपल्याला उत्तम लौकिकातलं काही जे काही आहे तो देतो आपल्याला. हे या अर्चन भक्तीचं जे आहे ते गमक आहे. आणि हे गमक ही मेघ समर्थांनी आपल्याला अतिशय सुंदर सांगितले आणि ती सांगताना ते असं म्हणतायत की अर्चना भक्तीमध्ये काय काय द्यायचंय आपल्याला. सर्वस्वस्त द्यायचंय, जे जे काही द्यायचंय ते उत्तम द्यायचंय, पण हे देताना काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे. एकच ओवी जरी आपण बघितली तर लक्षात येईल काया द्यायची शरीराने संबंध त्याची सेवा करायची, काया वाचा वाणीनी त्याच्याविषयीच बोलायचंय. आता वाणीने बोलायचंय म्हणजे कानांनी त्याच्याविषयीच ऐकणं आलेलं आहे, मनाने त्याचंच चिंतन करायचंय. अखंड आहे बरं का, हे तेवढ्यापुरतं नाही. चित्त त्याच्याच चरणी लावायचंय, वित्त धन त्याच्यासाठी खरेदी खर्च करायचंय, जीवाने जे जे काही करायचंय ती त्याची उपासना करायची आहे, आणि प्राण पंचप्राण. आपण नुसते नेहमी म्हणतो देवानाय स्वा समानाय स्वा उदानाय स्वा, नुसतंच पाणी फिरवतो, पण हे माझे प्राण त्याला समर्पित आहेत. याचा अर्थ अंतर्बाह्य माझ्या सर्व देहांसकट मी त्याला समर्पित होऊन केलेली पूजा जी आहे ती अर्चन भक्ती आहे. आणि अशी ही अर्चन भक्ती अतिशय सुंदर प्रेमाने उत्तम फुलं घाला, उत्तम त्याला आरती करा, उत्तम त्याचं स्तवन करा, हे सगळं उत्तम करायला सांगितलेलं आहे. आणि हे जर प्रत्यक्षामध्ये नाही जमलं तर समर्थ शेवटी म्हणतात ऐसे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेमध्ये करीत जावे. डॉक्टर काकांनी हा धागा फार सुंदर धरलाय बरं का. काका म्हणतात प्रत्यक्ष केलेल्या पूजनापेक्षा मानस पूजा ही अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण देव सूक्ष्म आहेत, वायुस्वरूप आहेत, आणि त्यामुळे सूक्ष्म देवतांचं सूक्ष्म अंतःकरणाने केलेलं पूजन तिथपर्यंत कसं जातं तिथपर्यंत जाऊन लवकर पोचणं म्हणण्यापेक्षा ती केलेली पूजा तिथवर लगेच जाते. आणि म्हणून मानस पूजेचे अनेक सुंदर सुंदर आपल्याला संतांच्या चरित्रामध्ये अनुभव दिसतात की काय मानस पूजेचा परिणाम किती भक्त जो आहे तो परमेश्वराच्या चरणी लगेच जातो आणि जीव ब्रह्मैक्य जे आहे तर त्याच्या पदरी पाडू शकतो. मग ही मानस पूजा कशी करायची? डॉक्टर काकांनी एक सुंदर विचार सांगितलाय. ते म्हणाले मानस पूजा म्हणजे शॉर्टकट नाहीये. मला देवाच्या पूजा करायचा कंटाळा आहे म्हणून मानस पूजा नाही करायची, पण मी आजारी आहे, मी प्रवासामध्ये आहे, अशा वेळेला मानस पूजा करावी. आणि मग ती करताना डोळे मिटून जेव्हा आपण परमेश्वराला काही द्यायचंय तेव्हा काय काय द्यायचंय, किती सुंदर द्यायचंय,
ते म्हणतात की या ठिकाणी भक्ताचा किंवा साधकाचा बौद्धिक परिपूर्ण विकास झाला पाहिजे, आणि तो विकास करताना आपली जी काही नेहमीची पूजा आहे त्याचा सगळी मर्यादितपणा गळून गेला पाहिजे. आणि म्हणून भक्तांनी तेव्हा काय देवाला हार घालावेत, त्याला सगळे सुवर्णाचे अलंकार घालावेत, नवरत्नांचे हार त्याला घालावेत, त्याला जे काही त्याचं पूजन करायचं आहे त्याच्यासाठी तामण कोणतं असावं, तर आकाशाचं तामण असावं, चंद्रसूर्यासारखी निरांजनं असावीत, नक्षत्रांच्या सारख्या अक्षता असाव्यात. याचा अर्थ इतकं व्यापक होऊन जेव्हा व्यापक तत्वाचं आपण पूजन करू तेव्हा त्याची दर्जा एक वेगळ्या प्रकारचा असणार आहे. आणि यासाठी बौद्धिक विकास जर मला करायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून आहे, स्थूलामधल्या या अर्चन भक्तीपासून आहे. आणि अशा या भक्तीचे आचार्य कोण आहेत, तर ते पृथुराजे आहेत. पृथुसारखा अर्चनी वाटत आहे. अगदी साधं सोभं गमक त्याचं जर अगदी आपल्याला करायचं असेल तर व्यवहारामध्ये दिवसभर काही मला पूजा करता येणार नाही, पण मी जी जी काही कर्म करते ती विचारांनी जर मला माझ्या उपासदैवताचं स्मरण करून तिथे समर्पित करता आली तर माऊली म्हणतात तसं रात्रंदिन न म्हणता उपासिती अखंड मला उपासना करता येणार आहे. लक्षात घे बघा, रात्रंदिन न म्हणता अखंड उपासना विचारांनी करायची आहे. मग ही करणं शक्य आहे किंवा नाही, ही सहज शक्य आहे. आणि हे ह्याचे जे बारकावे हे मर्म समजून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर ते अर्चन भक्ती करायची आहे. आणि ह्या अर्चन भक्तीमध्ये काय आहे, तर ह्या अर्चन भक्तीतूनच आपल्याला ईश्वर तत्व म्हणजे काय कळतं. आणि जसजशी अंतःकरणाची शुद्धी होत जाते तसतसा आपला अधिकार वाढत जातो. आणि मग ईश्वराची उपासना वेगळ्या टप्प्यांनी कशी करता येईल हळूहळू आपण पुढे जाऊया. पण आत्ता अर्चन भक्ती म्हणजे ही आपल्या देवघरापुरती सीमित आहे, तिथून सुरुवात आहे. आणि मग हळूहळू कर्मानी आपल्याला ती समर्पित करून आपल्याला आपल्या विचारांच्या साह्याने हळूहळू सूक्ष्म पूजन करायचं आहे, परापूजन करायचं आहे. आणि मग परापूजनामध्ये एक अवस्था तर अशी येते की तिथे लक्षात येतं की ज्याची उपासना करायची त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर आता देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे. मग तिथे देणंही काही नाही घेणंही काही नाही, तिथे व्यवहाराच कोणता नाही. अर्थात तो शेवटचा टप्पा आहे, पण तिथपर्यंत आपल्याला हळूहळू जायचं आहे. आणि म्हणून अर्चन भक्ती म्हणजे काय ते आज आपण पहिल्यांदा बघितली. अतिशय प्रेमाने करायची अशी कोणी केलेली आहे, तर ती रामकृष्ण परमहंसांनी केली. बघा काली मातेची केली, कालीमातेचे जेव्हा ते पूजन करायचे तेव्हा जे काही उपचार तिला द्यायचे पंचामृत स्नान आपल्याच डोक्यावरती ओतून घ्यायचे, कारण कालीमातेची वृत्ती एकरूप झालेली होती. तशी कधी आपली झालेली आहे का? ती झालेलीच नाही. षोडशोपचारे पूजन, 16 उपचार करणं हे स्थूल पूजन, हे अर्चन भक्तीचं जी आहे ती त्याचा प्रारंभ आहे. पण आपण आणखीन एक विचार बघितला होता, तो म्हणजे मुकुंदराज म्हणतात पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण आणि अंतःकरण पंच हे 16 च्या 16 परमेश्वराला ईश्वराला समर्पित करणं आणि स्वतःचं अस्तित्व त्याच्यात विलीन करणं हे खरं काय आहे, तर ते अर्चन भक्ती आहे. ही आपल्याला परवडत नाही, आणि ही परवडत नाही म्हणून संतांनी आपल्याला लौकिकातली अर्चना भक्ती सांगितली. आणि तिथून सुरुवात करून आपल्याला आत्ता सांगितलेल्या त्या परापूजेपर्यंत जायचंय किंवा सूक्ष्म पूजेपर्यंत जायचंय, ते ध्येय आपल्याला नजरेआड करायचं नाही. त्यानंतरची जी भक्ती आहे, आता इथे आणखीन एक खूप छान डॉक्टर काकांनी त्या ठिकाणी दिलेले आहे, ते म्हणजे जी आपले उपास्य दैवत आहे त्या मूर्तीचं एक दर्शन कसं घ्यायचं आहे बघितलं बरं का. भागवतामधली ती प्रक्रिया 1-2 मिनिटांमध्ये ती प्रक्रिया बघूया आणि पुढे जाऊया. कारण आपल्याला पूजेला तिथे देवासमोर बसल्यानंतर काय करायचं आहे, मला त्याला छान अभिषेक करायचा आहे, त्या मूर्तीला सुंदर नटवायचं आहे, त्याला कपडे घालायचे आहेत, त्याला दागिने घालायचे आहेत, त्याचं औक्षण करायचं आहे, हे सगळं करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मूर्तीचं मला दर्शन घ्यायचं आहे. मग दर्शन कसं घ्यायचं आहे, पायापासून दर्शन घ्यायचं आहे. मग पायामध्ये कोणते अलंकार आहेत, किती नाजूक नुपूर आहे, हळूहळू दृष्टी वर न्यायचे, उडघ्यापर्यंत न्यायचे, कमरेपर्यंत न्यायचे, मग पीतांबर आहे तो कसा रेशमाचा आहे, कटीला कोणती मेखला आहे, ते सुवर्णाचे आहेत का, त्यावर कोणते रत्न आहेत, अशी हळूहळू नजर वर न्यायची. मग वक्षावरती कोणते हार आहेत, सुवर्णाचे आहेत किंवा रत्नांचे आहेत का सुगंधी फुलांचे आहेत, हे सगळं नेत्रामध्ये साठवायचं आहे. हळूहळू त्याच
मूर्तीचं अजान बाहू हातामध्ये अस्त्र कोणती आहेत ती बघायची आहेत. दृष्टी हळूहळू वर न्यायची आहे, मुखापर्यंत न्यायची आहे. मग मुख बघितल्यानंतर मस्तकावरती असणारा मस्त तो मुकुट बघायचा आहे. आता आपाद मस्तक ती मूर्ती पुन्हा पूर्ण न्याहाळायची. ती अलगद डोळे मिटायचे, ती मूर्ती डोळ्यांमध्ये साठवायची आहे आणि मग आता चिंतनाला सुरुवात करायची. मग ते हातामध्ये असणारी अस्त्र मला काय शिकवत आहे? जर ते त्रिशूळ असेल तर त्या त्रिगुणांच्या पलीकडे मला जायचं आहे हे मला सुचवलेलं आहे. तिथे डमरू असेल तर नाद आहे, याच नादातून नाद ब्रह्मातून मला त्या नामीशी एकरूप व्हायचं आहे. असं हळूहळू चिंतन करायचं आणि मग चिंतन पुन्हा पायापासूनच. पाय दोन आहेत, पावलं दोन आहेत, पण चाल एकच आहे. हात दोन आहेत, कर्म एकच आहे. कर्ण दोन आहेत, पण ऐकणारा शब्द एकच आहे. नेत्र दोन आहेत, पण दृष्टी एकच आहे. अधर दोन आहेत, पण त्या अधरातून प्रगट होणारं मंद स्मित हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि हे परमेश्वराचं स्वरूप म्हणजेच आनंद, तो आनंद रूप आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. असं म्हणून भगवंताच्या दोन अधरांच्या तिथे असणाऱ्या स्मिताच्या ठिकाणी आपण ध्यानस्थ आनंद माझं स्वरूप म्हणून नेत्र बंद करून तिथेच शांत राहायचे. आता ही अर्चना भक्तीचा शेवटचा टप्पा आहे, स्वरूपापर्यंत जाणं. असं आपण कधी केलंय का? तर बघा, डॉक्टर काकांनी हे सगळं करायला सांगितलेलं आहे. आपण फक्त ग्रंथ वाचतो पण प्रत्यक्षामध्ये करणं आपल्याच्यानं होत नाही. आणि अशी ही अर्चना भक्ती सुरेख प्रमाणात जर केली तर मग आपल्या लक्षात येईल की त्या अर्चना भक्तीतून आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे तर पुढे जायचं आहे. मग कोणाकोणाची करायची अर्चना भक्ती? देवतांची करायची आहे, संतांची करायची आहे, सद्गुरूंची करायची आहे. हे सगळं केल्यानंतर मग मानसपूजाही करायची. या मानसपूजेतूनच आपल्याला पुढे परापूजेमध्ये जायचं आहे हा विचार आपण बघितला. त्यानंतर येणारी वंदन भक्ती आहे बरं का. आता वंदन भक्तीमध्ये फक्त आपल्याला वाटतं वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे, बरोबर, हेही बरोबर आहे की मला नमस्कार करायचा. शास्त्र असं म्हणतं की भक्ती फारच सोपी आहे, त्याला काहीच लागत नाही, अत्यंत उपाधीरहित असे असणारी. दो हस्तक एक मस्तक एवढं त्याच्यासाठी आवश्यकता आहे, बाकी इथे काहीच आपल्याला लागत नाही. खरंच आहे, काही लागत, पण वंदन भक्ती एवढी तव आहे का? नमस्काराचे अनेक प्रकार आहेत. नमन आहे, जिथे मनाचं मन पण मोडलेलं आहे. नमस्कार आहे, आपण साधा केलेला नमस्कार. साष्टांग नमस्कार आहे, म्हणजे आपला देह जो आहे तो आपण जमिनीवरती पूर्ण आडवा टाकतो. अष्टांग शरीराचे आठही अंग जमिनीला टेकलेले, तो साष्टांग नमस्कार आहे. सद्गुरूंना केलेला दंडवत आहे. दंड म्हणजे जसा काठी खाली पडते तसे आपले सगळे लौकिकातले आधार सोडून संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, देवाच्या चरणी आपला देह अक्षरशः झोपून टाकणं आणि तो पूर्ण त्यांच्यासमोर आडवा पाडणं पूर्णपणाने. कशासाठी आडवा पाडायचं सांगितलंय बरं बघा. आपण कसाही नमस्कार केला, कुठेही उभे राहिलो, कसेही बसलो तरी आपली सावली पडते. सावली पडते म्हणजे आपण जी काही कर्म करतो ती आपल्याला भोगावी लागतात, ती माया मागे शिल्लक राहते. पण जेव्हा आपण साष्टांग नमस्कार घालतो तेव्हा आपली छाया तिथं अस्तित्वच लयाला जातं आणि जिथे अस्तित्व लयाला जातं तिथे माया लयाला जाते आणि जिथे माया लयाला जाते तिथे मायेचे सुखदुःख रूपी तडाख्यापासून जीव अलगद बाजूला होतो. यासाठी वंदन भक्ती आहे बरं का. हे वंदन भक्तीचं खरं गमक आहे. मग आता त्याचं सुरुवात कुठून आहे? लगेच काय आपण साष्टांग नमस्कार घालतो का कोणाला? नाही ना घालत. आधी आपण साधाच नमस्कार घालतो, कमरेतून वागतो. हे वाकणंही अतिशय महत्वाचं आहे. खूप छान शास्त्रांनी असं म्हटलंय. बघा, तुम्ही आम्ही सगळे शाळेत गेलोत, शाळेमध्ये विज्ञानाचे काही सिद्धांत शिकलोय आणि विज्ञानाचा एक सिद्धांत आपल्याला असा शिकवला होता की एखादा आपण हंडा जर आपल्याला पाण्याचा भरायचा असेल, आपण सरोवरामध्ये किंवा नदीच्या किनारी गेलो तर तो हंडा पाण्यामध्ये जात नाही. तो हंडा जर पाण्यात घालायचा असेल तर इंग्रजी शब्द खूप सुंदर आहे, यू हॅव टू टिल्ट इट. टिल्ट म्हणजे जरा वाकडा करायला. तो वाकडा केला की पहिल्यांदी काय घडतं तर त्याच्या आतली असलेली हवा सगळी बाहेर येते आणि मग बाहेरचं पाणी आत जातं. हे जसं लौकिकामध्ये हंड्याच्या बाबत घडतं तसं वंदन भक्तीमध्ये शरीराची उपाधिरूपी हंडा देवाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी जेव्हा आपण हळूहळू वाकतो
तेव्हा त्याच्या आतमध्ये असणारे नको ते विकार, नको ती अहंता, नको ती ममता हळूहळू हळूहळू बाहेर येते. आता अंतःकरण मोकळं होतं आणि जेव्हा अंतःकरण मोकळं होतं तेव्हा सद्गुरूंनी केलेला बोध तिथे अंतरंगामध्ये रुजतो. हा रुजवण्यासाठी अंतःकरण मोकळं करणं, हे मोकळं करण्यासाठी जी भक्ती आहे ती कोणती आहे तर ती वंदन भक्ती आहे. शरीराचा पुढचा भाग आपण म्हणतो हा देण्यासाठी आहे, पण पाठीसारखा भाग जो आहे ना तो म्हणे कसा आहे, शास्त्र असं म्हणतं की तो घेण्यासाठी आहे. आणि म्हणून संत असू देत, घरचे आई वडील असू देत, आजी आजोबा असू दे, आपण जेव्हा कुणाच्या समोर वागतो तेव्हा कळत न कळत ते त्यांचा हात आपल्या पाठीवरती ठेवतात. त्यांचे आशीर्वाद ग्रहण करण्याची शक्ती कुठं आहे, शरीराच्या मागच्या बाजूला आहे, हे त्याचं विज्ञान आहे. परीक्षेला जाताना आपली मुलं एरवी कधी नाही नमस्कार करत, पण आजी आजोबांना आई बापांना मोठ्यांना अगदी वाकून नमस्कार करतात, कमरेतून वाकलेले असतात. तेव्हाही म्हटलं जातं काय आहे की जेव्हा बुद्धी खाली जाते तेव्हा नाही म्हटलं तरी बुद्धीला रक्ताचा प्रवाह वाढतो, आणि मग जिथे बुद्धीला रक्ताचा प्रवाह मेंदूला गेला की ते सूक्ष्म कार्यान्वित होतं. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीची सुंदर सांगड कशामध्ये आहे तर ती वंदन भक्तीमध्ये आहे बरं का. आणि अशी ही वंदन भक्ती जी आहे तर ती वंदन भक्ती समर्थ किती सुंदर सांगतायत बघा. ते शिष्याला आत्मारामामध्ये म्हणतायत तू काही करू नकोस, तू काय कर, मला फक्त एक नमस्कार कर, तुझं जे काही माईक आहे त्या निमित्ताने ते मला देऊन टाक, म्हणजे मी तुला कुठे घेऊन जातो, तुला मी घालीन जेथील तेथे, जिथून तू आलेला आहेस तिथपर्यंत मी तुला नेऊन टाकतो किंवा तिथपर्यंत मी तुला नेतो. हे सद्गुरूंनी दिलेलं वचन आहे. इथे काय करायचंय, फक्त अनन्य भावे शरण, न अन्य हा इति अनन्य हा, मला माझ्या श्री गुरु तत्वांशिवाय दुसरा कोणताही आधार नाही, याच भावनेने जेव्हा आपण त्या चरणी शरण जाऊ तेव्हा जे आपलं स्वतः स्वरूप आहे तिथपर्यंत तेच आपल्याला नेणारे आहेत. आणि त्यासाठी केलेली भक्ती जी आहे ती कोणती आहे तर ती वंदन भक्ती आहे. आणि मग अशी वंदन भक्ती ती ज्याच्यामध्ये आपल्या अहंकाराच्या लयाची सुरुवात आहे. कोणालाही जाऊन नमस्कार करतो का आपण, बघा बरं गंमत अशी आहे, कुठे नमस्कार करतो, चरणावरती मस्तक ठेवतो की डोक्यावरती आत ठेवून नमस्कार करतो. कधी विचारच करत नाही बरं का, डोक्यावरती आत ठेवून आपण संतांच्या नमस्कार नाही करत, त्यांच्या चरणांना स्पर्श करून आपण नमस्कार करतो. त्याचं शास्त्र इतकं सुंदर आहे, पंढरपूरचे जे गोरे शास्त्री आहेत खूप मोठे होते, वयाच्या 105व्या वर्षीपर्यंत ज्यांचं जीवन त्यांनी पूर्ण भागवताला वाहिलेलं होतं. ब्रह्मसूत्रामध्ये त्यांच्यासारखे कोणी श्रेष्ठ नाहीत. ब्रह्मसूत्र पूर्ण आत्मसात केलेले गोरे शास्त्रींनी पंढरीच्या पांडुरंगासमोर आण घेतली आणि सांगितलं होतं की भक्तीशिवाय मी काहीही बोलणार नाही, भगवंताच्या भक्तीखेरीत माझ्या मुखातून दुसरा शब्द येणार नाही. हे वचन ज्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला दिलं आणि आयुष्यभर पाळलं ते गोरे शास्त्री असं म्हणायचे. संतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी मस्तक का ठेवायचं, कारण विज्ञान आम्हाला सांगतं की ज्ञान कुठं आहे तर बुद्धीमध्ये आहे, बुद्धीमध्ये ज्ञान मिळवण्याची क्षमता आहे त्या मेंदूमध्ये, पण जे मिळालेले ज्ञान आहे त्याचा साठा कुठे आहे, आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांपैकी सगळ्यात जास्तीत जास्त किंमत कोणत्या अवयवाला आहे तर ती अंगठ्याला आहे. आणि म्हणून एकलव्याचा अंगठा गेला ना, अंगठा नसेल तर आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने शिवाय जसं कार्य करता येत नाही तसंच पायाच्या अंगठ्याचं, उजवा पायाचा अंगठा जो आहे असं सांगितलेलं आहे की संत आणि सद्गुरूंचा ज्ञानाचा साठा कुठं आहे तर तो त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये सगळ्या ज्ञानाचं संक्रमण आहे. जर आपण तिथं मस्तक ठेवून वंदन केलं त्यांना आणि जर त्यांचा तिथे सत्संकल्प झालाच की ते ज्ञानाचं संक्रमण शिष्याच्या अंतरी व्हावं तर क्षणार्धामध्ये दियते सायव दीक्षा, ते सामर्थ्य संतांचं आणि सद्गुरूंचं आहे. याच्यासाठी वंदन भक्ती आहे. हे बारकावे समजून घेऊन आपल्याला वंदन भक्ती करायची आहे. आणि ती वंदन भक्ती कोणी केली आहे, अशी वंदन भक्ती अक्रूरांनी केलेली आहे. अक्रूरांनी अक्रूर वंदन भक्तीचे आचार्य समजले जातात.
तुकोबारायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण तुकोबारायांचं चरित्र वाचतो तेव्हा लक्षात येईल की ही भक्ती काही काळ स्वीकारलेली आहे, वंदना भक्ती. तुकोबाराय देहूच्या वेशीवरती जाऊन उभे राहायचे, पूर्वीच्या काळी जे वाटसरू चालत जायचे त्यांना घेऊन घरी यायचे, त्यांचे पाय धुवायचे, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवायचे. याचा अर्थ जो अतिथी आहे त्या काळात जो प्रवास करणारा आहे तो विठ्ठल स्वरूप आहे या भावनेनी त्याला घेऊन येणं, त्याचं पाद्यपूजन करणं, त्याच्या चरणी मस्तक ठेवणं ही भक्ती तुकोबारायांनी काही काळ केलेली आहे जाणीवपूर्वक. याचा अर्थ वंदन भक्ती जिथे वाटायला इतकी सोपी वाटते पण ती सुद्धा कशी आहे तर ती त्याला अंतरंगाचा एक वेगळा प्रवास करायला लावणारी आहे, अंतर्मुख करायला लावणारी, तसेच आपला देहभाव घालवणारी. कारण माझी बुद्धी इतकी श्रेष्ठ आहे पण कोणापेक्षा ती किती हीन किंवा लीन आहे, तर संतांच्या चरणांना जे किंमत आहे, जे मोल आहे, जे मूल्य आहे, त्यापेक्षा माझी बुद्धी त्याला काही किंमत नाही. हे जर साधकाला भक्ताला समजून घ्यायचं असेल तर वंदन भक्तीला पर्याय आहे का? नाही आहे. ती आपल्याला करावीच लागेल, ती समजून घेऊन करावी लागेल. आणि समजून घेऊन जेव्हा आपण ती भक्ती करतो तेव्हा यदेव करोती विद्येया करोती तदेव कसं आहे वीर्यवत्तर भवती असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून जे जे काही करणार आहोत ते जाणीवपूर्वक करायचं आहे आणि समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला त्या भक्तीतून हळूहळू पुढे जायचंय. आणि म्हणून आपण आत्ता जी बघितली ती अक्रूर ज्या भक्तीचे आचार्य आहेत तुकोबारायांनी जी केलेली आहे अशी भक्ती कोणती आहे तर ती वंदन भक्ती म्हणजे काय आहे ते आपण बघितलं. आणि त्याचं जे काही बारकावे किंवा मर्म आहे असं शाला म्हणत अखंड असतं, कारण पाणी डसमळतच असतं, तसं मन अखंड चंचल इकडे तिकडे धावते. शरीर रूपे हांडा आधी स्वस्त करणार की अंतःकरण मन रूपी अंतःकरण आधी स्वस्त करणार, हे दोन्ही एकदम स्वस्त करायचं असेल तर मस्तक ठेवणं दिलंय की याचा पुढचा टाकच आहे. आणि म्हणून सेवा हा दारवंठ असं माऊली म्हणते. सगळ्या एकापैकी किती छान भक्ती मिसळलेल्या आहेत ते बघा. आणि अशी ही भक्ती आपण बघितली ती वंदन भक्ती बघितली. त्यानंतर येणारी भक्ती जी आहे ती दास्य भक्ती आहे, अतिशय सुंदर. समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणतात बरं का, दास असं ते स्वतःला म्हणून घेतात. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला निवृत्ती दास म्हणतात, जनाबाई नामयाची दासी म्हणून घेते. सगळ्या संतांनी आपल्याला दास म्हणून घेतलेला आहे आणि दास म्हणून घेण्यामध्ये भूषण आहे. मी कुणाचा तरी आहे हे इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे. आणि कुणाचं असणं, लौकिकातल्या कुणाचं तरी असणं आणि संतांचं आणि सद्गुरूंचं लेकरू असणं यामध्ये जमीन आसमंतराचा फरक आहे. व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं एखादी अज्ञानी बाई आहे पण अज्ञानी बाईचा विवाह जर एखाद्या डॉक्टराशी झाला किंवा विवाहाशी झाला तर लगेच ती डॉक्टरीण किंवा वकिलीन म्हटली जाते. काही लौकिकातलं ज्ञान नाही पण पदवी मिळाली की नाही. तस श्रय जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला दास म्हटलं जातं. आणि म्हणून दास समर्थ स्वतःला रामदास म्हणतात, मी रामाचा दास आहे म्हणतात. आता ही दास्य भक्ती हा आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की नवविधा भक्तीतले जे पहिले नऊ भक्तींमधल्या पहिल्या सात आहेत त्या उपासना आहेत, कारण त्या जाणीवपूर्वक करायच्या आहेत. आता हा उपासनेतला शेवटचा टप्पा म्हणजे दास्य भक्ती. याच्यानंतर सख्य भक्ती साधकाच्या हातात नाही, आत्मनिवेदन करणं त्याच्या हातात नाही. करा असं म्हटलंय शास्त्राने, समर्थाने करा असं म्हटलंय पण ते आपल्या हातामध्ये नाही, ते ज्याची भक्ती करतोय त्याच्या हातामध्ये लक्षात येईल. पण जाणीवपूर्वक जी आपण उपासना करणार आहोत त्यातला शेवटचा टप्पा म्हणजे दास भक्ती आहे. आणि दास्य करणं याचा अर्थ सेवा करणं आहे.
सेव्य सेवक भाव तिथे धारण करणं आहे. दास्य भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, ज्याचं दास्य आपण करतो किंवा ज्याचं दास्यत्व ज्याला आपण सेवक म्हणून स्वीकारलेलं आहे, तिथे आपली बुद्धी चालते का बरं? बघा बरं, आपली बुद्धी ठेवून आपल्याला दास्य भक्ती करता येणार आहे का? बघा, व्यवहारामध्ये मला आठवते गेल्या वेळेला मी उदाहरण दिलं होतं. माझ्या घरी एक काम करायला साधी बाई येते विचार, मी तिला काय पाहिजे ते काम, ती बिचारी काम करते, तिच्या बदल्यामध्ये मी तिला काय द्यायचं ते देते. तिला समजा एखाद दिवशी भूक लागली, तिला भूक लागल्यानंतर ती मला असं म्हणू शकेल का, ताई आज मला फारच भूक लागली बरं का, तू गरम गरम शिरा मला करून दे, ती म्हणू शकेल का? ती नाही म्हणणार. ती फार तर मला म्हणाली, ताई मला भूक लागली आहे असं म्हटल्यानंतर माझ्या घरात जे काही आहे ना ते मी तिला देणार आहे, आणि मी तिला जे काही देणार आहे त्यावरती ती संतोषी राहणार आहे, समाधानी राहणार आहे. हे जसं आहे अगदी तसंच दास्यभक्तीवरती जेव्हा एखादा भक्त आरूढ होतो तेव्हा त्याला त्याची स्वतःची इच्छाच राहत नाही. जो तुम्हारी मर्जी वही मेरी मर्जी या भूमिकेवरती भक्त आरूढ होतो, आणि म्हणून तो केवळ अत्यंतिक प्रेमाने आपल्या उपास्य दैवताचं आपल्या सद्गुरूंचं दास्य करतो, सेवा करतो, पण त्याच्या बदल्यामध्ये कसलीही अपेक्षा नाही. ह्याच्या बदल्यामध्ये मला काही मिळालं पाहिजे असं नाहीच आहे. आमच्या समर्थ विद्यापीठाचं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये मारुतीचं चरित्र आलेलं आहे, हनुमंत राय हे दास्य भक्तीचे आचार्य आहेत. समर्थाने स्वतः दास्य भक्ती केलेली आहे आणि म्हणून रामदास म्हणून घेत आहेत. ग्रंथाचं नाव जो लिहिलंय तोही दासबोध आहे. त्या दासबोध ग्रंथाविषयी दास या शब्दाची इतकी महती आहे की समर्थ संप्रदायाचे अत्यंत श्रेष्ठ मारुतीबुवांच्या आधी असणारे आमचे अण्णाबुवा कालगावकर वयाच्या 97 वर्षापर्यंत जे गडावरती होते ते आप्पा अण्णा म्हणायचे. कधीतरी विचार केलात का की समर्थांनी त्यांच्या ग्रंथाला दासबोधे नाव का दिलं असेल? बघा, आपण दास्यभक्ती बघतोय, दास म्हणजे काय ते बघतोय. ते असं म्हणायचं, एखादा भक्त किंवा साधक जोपर्यंत दास होत नाही तोपर्यंत त्याला बोधच होत नाही. मग दास होणं म्हणजे ज्याच्याकडून मला बोध करून घ्यायचाय त्याच्या चरणी पहिल्यांदी वंदन करणं, वंदन करून अंतःकरणाची पिशवी त्यातले सगळे विकार काढून टाकणं आणि मग संतांनी सद्गुरूंनी केलेला बोध त्यामध्ये भरणं. म्हणून जोपर्यंत जीव दास होत नाही तोवर त्यांना बोध होत नाही. म्हणून समर्थांच्या ग्रंथाचं नाव दासबोध आहे. आता तोच धागा समर्थ विद्यापीठाने मारुती रायांच्या चरित्राचा घेतलाय, समर्थांच्या चरित्राचा घेतलाय आणि समर्थ विद्यापीठाचं एक वाक्य तिथे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे की जो दास होतो तोच वीर होतो. बघा, दास्यभक्तीचं हे गमक आहे किंवा हे मर्म आहे हे जर कळलंच नाही तर दास्यभक्ती कशासाठी करायची हेच कळणार नाही. दास होतो तोच वीर होतो याचा अर्थ आपल्या देहाची परिपूर्ण आसक्ती घालवणं म्हणजे स्वतःच्या देहावरती तुळशीपत्र ठेवणं हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण एखाद्या उपास्य दैवताचे किंवा संतांचे किंवा सद्गुरूंचे दास होतो. तर दास होणं याचा अर्थ त्यांची इच्छा ही महत्वाची आहे, माझी इच्छा नाहीच. गोपींनी दास्य भक्ती केलेली आहे, गोपींनी कृष्ण भक्ती कशी केलेली आहे? त्यांनी प्रपंच सोडलेला नाही, काही नाही. त्या प्रपंच करतायत, त्या व्यवहार करतायत, त्या दही दूध त्या सगळं लोणी सगळं त्या मथुरेच्या बाजारामध्ये विकायला घेऊन चालल्यात, पण त्यांची अंतकण वृत्ती कृष्णामध्ये लीन आहे आणि शरीराने सगळ्या त्या व्यवहार करतायत. आणि म्हणून पहिल्याच दिवशी आपण बघितलं अंतःकरण आणि शरीर या दोन समांतर रेषा आहेत, दोन समांतर रेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत हा सिद्धांत लक्षात ठेवून आपल्याला भक्तीच्या प्रांतामध्ये अंतःकरणातून आपली अंतःकरण वृत्ती एका तत्वाशी संलग्न ठेवायची आहे आणि स्थूल देहाने
उदंड कार्य करायचे किंवा स्थूल देहाने जे जे काही करायचंय तो प्रपंचही करायचा आहे, पण त्या प्रपंचाच्या पाठीमागे विचार एकच असला पाहिजे. जे जे कर्म मी करते आहे ते काय आहे, तर ते समर्पित आहे. कोणाला समर्पित आहे? तर माझ्या उपासदैवताला किंवा सद्गुरूंना संतांना समर्पित आहे. आता ही दास्यभक्ती आहे. हनुमंतांनी दास्यभक्ती केली आणि अशी दास्यभक्ती करणारा जो कोण आहे तर तो दास्यभक्तीनी कुठपर्यंत काय करू शकला? किती सामर्थ्य होतं त्या हनुमंताचं? आणि असं सगळं असणारं सामर्थ्य तो कधीच म्हणत नाहीये की हे माझं सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य रामाचं आहे. कारण त्यांनी आपली अंतःकरण वृत्ती म्हणजे आपला अहम रामामध्ये विलीन केलाय. म्हणून भक्ताला आपला अहम, आपलं कर्तृत्व, आपलं भोक्तृत्व सगळं ईश्वरामध्ये, देवामध्ये, सद्गुरूंमध्ये विलीन करता आलं पाहिजे. हे विलीन करून केल्यानंतर जी काही कृती आपण करू ती सगळी कृती म्हणजे काय आहे? तर ती दास्यभक्ती आहे. शरीरानेच करायची आहे. केली आहे ना हनुमंतानी, समर्थानी केली आहे ना. किती सेवा केली. डॉक्टर काकांचं एक आवडीचं वाक्य बरं का, काका असं नेहमी म्हणतात, थोडा विचार करा म्हणे, समर्थांसारखा बुद्धिमान माणूस, त्या काळामध्ये अनेक राजे होते, त्या राजांच्या पदरी राहिले असते तर किती धन कमावलं असतं, आयुष्याला पुरेल एवढं कमावलं असतं. पण या माणसाने प्रपंच केला नाही. सावधान म्हणून खऱ्या अर्थाने सावधान झाले, संपूर्ण ग्रह म्हणजे मातेचा त्याग केलाय, बंधूचा त्याग केलाय, गृहाचा त्याग केलाय, सगळा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला. कशासाठी? तर राष्ट्राचा प्रपंच चालवण्यासाठी. राष्ट्राच्या प्रपंचासाठी काय केलं? तर दास्यभक्तीच केली. आता स्वतः समर्थ दास्यभक्तीचे आचार्य आहेत आणि अशी दास्यभक्ती जी आहे मग त्या भक्तीमध्ये काय काय करायचंय? मग देवालयामध्ये जाऊन प्रत्यक्षामध्ये काही कार्य करायचं आहे, मग तिथे दान द्यायचं आहे. आता हे सगळ्या म्हणजे जे जे दास्य करता येईल शरीराने तर करणं आहेच. शरीराने करणं गरज का आहे? कारण आपल्या देहाची आसक्ती मुळामध्ये त्यांनी निघून जाते. भागवतामध्ये एक सुंदर कथा येते बरं का, अतिशय सुंदर कथा येते या दास्यभक्तीच्या संदर्भामध्ये. आपण सगळे ती कथा ऐक, अगदी आपल्याला सगळ्यांना माहितीये की ज्या वेळेला म्हणे युधिष्ठिराने यज्ञ केला, विश्वयज्ञ ज्या वेळेला केला तो यज्ञ केल्यानंतर सगळ्यांना कामं वाटली दिली गेली, ते श्रीकृष्णाकडे काम कोणतं आलं म्हणे? तर खरकट आणि उष्ट्या पात्राला उतरण्याचं काम आलं. बघा, उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं कार्य श्रीकृष्णांनी स्वतःकडे घेतलं. ही कथा आपण अतिशय आवडीने ऐकतो, प्रवचनकार कीर्तनकार आवडीने सांगतात, मी सुद्धा सांगते. पण मी माझा अनुभव सांगते, जेव्हा मी माझ्या नंडेकडे जाते, माझ्या जावेकडे जाते आणि तिथे जेव्हा खरकटी ताटं मला उचलावी लागतात, स्वयंपाकघरामध्ये उष्ट उचलावं लागतं, भांडी घासावी लागतात, तेव्हा आतमध्ये काय होतं माझं मलाच माहिती. भयंकर त्रास झालेला असतो, ते पटत नसतं, पण करतो आपण व्यवहारामध्ये आहे म्हणून. याचा अर्थ अशा ही प्रकारची हीन कामं जी लौकिकामध्ये आपण म्हणतो तशा प्रकारची कामं जाऊन मंदिरामध्ये केली पाहिजेत. भगवान गोपाल कृष्णांनी ती स्वतः, भगवान जो द्वारकेचा राजा आहे तो करतोय. मग त्याचा जर मी भक्त असेल तर मी अशा प्रकारची कार्य करायला नकोत का? दास्यभक्तीचा विचार चाललाय बरं का. आणि त्याचा मतीचा अर्थ असा आहे, त्याचा दडलेला अर्थ असा आहे की त्यांनी उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या म्हणजे आपण भगवंताच्या चरणी आपल्या देहाच्या अर्ध्या पत्रावळ्या होईपर्यंत येतच नाही. वयाच्या 40व्या वर्षी कधीतरी आपण जागे होतो आणि मग आपण भगवंताच्या दरबारामध्ये येतो. याचा अर्थ जेव्हा खरंच भरपूर शरीरामध्ये ताकद असते तेव्हा साधना करायची उमेद असते त्यावेळेलाच आपण संतांच्या चरणी आणि ईश्वराच्या चरणी येत नाही. या देहाची उष्टी पत्रावळी झाली की येतो, पण तरी सुद्धा अत्यंत दयाळू असणारा तो, कन्वाळू असणारा तो त्याही अवस्थेमध्ये तुम्हाला मला स्वीकारतोच ना. मग ही दास्यभक्तीमध्ये सगळे संत रमून गेलेले आहेत आणि म्हणून दासानुदास म्हणून घेण्यामध्ये त्यांना काय आहे? तर त्यांना अतिशय काय आहे? तर आनंद आहे. जर संतांना दास म्हणून घेण्यामध्ये आनंद असेल, दास्यभक्तीमध्ये आपलं सर्वस्व आपल्याला द्यायचं आहे आणि ते देताना काय आहे, मी दिलं या भावनेने नाही,
ते सहज घडलेली प्रक्रिया आहे, ती सहज व्हायला पाहिजे. कशी घडते? तुकोबा राय म्हणतात, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी, येत नाही खरे त्यातून या, त्यासारखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळो. मीठ जसं पाण्यामध्ये विरघळून गेलं की ते बाहेर येत नाही, तसं भक्ताचं अंतःकरण एकदा सद्गुरूंच्या चरणी किंवा देवाच्या चरणी पूर्ण विलीन होऊन गेलं, दास्य भक्तीमध्ये तो एकदा रमला ना की त्याला दुसरं काहीच करावं असं वाटत नाही. मग तो घरात जे काही करेल ना तो त्याची दास्य भक्तीच असेल. एखाद्या या अशा या अवस्थेमध्ये, अशा या स्थितीमध्ये घरातली जर स्त्री स्वयंपाक करत असेल तर ती मनामध्ये नक्की म्हणेल, मी आज रामासाठी छान स्वयंपाक करते. कचरा काढत असेल तर मी रामाच्या दरबारामध्येच मी कचरा काढते, ती केर घरातला काढते बरं का, पण म्हणत नाही मी माझ्या घरचा केर काढते मी, कारण तिला नक्की माहितीये घर माझ्या रामाने दिलेलं आहे, रामाचं घर आहे. आणि जर रामाचं घर आहे तर मी रामाच्या घरचा कचरा काढते, मी रामाचं घर साफ करते, मी रामासाठी स्वयंपाक करते आहे, मी रामाची गादी घालते आहे, मी रामाला झोपवते आहे, मी रामाला उठवते आहे, मी रामाला भरवते आहे. विचारांनी शक्य आहे की नाही? दास्य भक्तीचं हे गमक आहे बरं का. अशा प्रकाराने दास्य भक्ती सगळ्या संतांनी केलेली आहे. आणि ही दास्य भक्ती का करायची? तर देहाची आसक्ती घालवण्यासाठी दास्य भक्ती करायची आहे. आणि आणखीन एक डॉक्टर काकांचं या संदर्भात खूप आवडीचं वाक्य, काका म्हणतात, दास्य भक्तीला पर्याय नाही, यासाठी जीवानी म्हणजे भक्तांनी किंवा साधकांनी काय करावं, एखाद्या मंदिरामध्ये जावं, समर्थांच्या मठामध्ये सुंदरमठ समितीमध्ये जावं, चिवथर गळीत जावं, गडावरती जावं, आंग मोडेपर्यंत कामं करावीत बरं का. आंग मोडेपर्यंत त्यांचा शब्द आहे डॉक्टर काकांचा आवडीचा, आंग मोडेपर्यंत कामं करावीत. आणि नुसतं आंग मोडेपर्यंत कामं करायची नाही तर पुढे घ्याया या देहाचा लाहो जायाचे हे म्हणून या. या देहाची कितीही काळजी घेतली तरी तो जाणारच आहे. मग तो जर जाणारच आहे तर मग तो कोणासाठी झिजवायचा आहे? तो रामासाठी झिजवायचा आहे, तो ईश्वरासाठी झिजवायचा आहे, तो सद्गुरूंसाठी झिजवायचा आहे, तो संतांच्यासाठी झिजवायचा, प्रपंचासाठी नाही. प्रपंचासाठी तर झिजवतोच आपण, ते न कर सांगता सुद्धा करतच असतो, पण तिकडेच राहून विचारांनी आपल्याला आता काय करायचंय? प्रपंचामध्ये काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. सगळी दास्य भक्ती काय करायचे? विचारांनी म्हणायचंय, मी कुठे आहे? रामाच्या दरबारात आहे. आणि रामाचे हे काय आहे? दास्य भक्तीचं गमक आहे. त्यानंतर येणारी सख्य भक्ती आहे. या सख्य भक्तीचा आचार्य कोण आहे? तो अर्जुन आहे. जय अर्जुना सारिखे सख्य केले, मुळी हुनिया द्वैत निशेष केले, समर्थांचं वचन आहे. अर्जुन हा सख्य भक्तीचा आचार्य आहे. उद्धवही सख्य भक्तीचा आचार्य आहे. आणि म्हणून भगवंत स्वतःच म्हणतायत की हे दोघेही माझे अतिशय लाडके आहेत. ज्या अर्जुनाला कुणालाही जे स्वरूप दाखवलेलं नाही ते स्वरूप भगवंतानी अर्जुनाला दाखवलं. का दाखवलंय? कारण तो सख्य भक्ती. आता सख्य भक्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का. सख्य भक्ती भक्त कधी करत नाही असं शास्त्र म्हणत. समर्थांनी दासबोधात म्हटले, ऐसे सख्य सद्गुरूंशी करावे. पण मला खरंच सांगा, जे संत आपल्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर आपण सख्य करू शकतो का? माझ्या सद्गुरूंच्या बरोबर मी मित्रत्वाचं नातं ठेवू शकेन की सेवे सेवेक भावाचं नातं मला अधिक जास्त योग्य वाटेल सांगा? माता लेकराचं नातं जास्त योग्य वाटेल, पिता आणि पुत्राचं जास्त योग्य वाटेल, सेवे सेवक बरं वाटेल, ते माझे स्वामी आहेत आणि मी त्यांची काय आहे तर दास आहे, हे मला जास्त योग्य वाटेल. पण सख्य भक्तीमध्ये आपण जाऊ शकतो का? चला माझे सद्गुरु माझे, माझे समर्थ माझे मित्र आहेत बरं का, असं मी म्हणू शकेन का? नाही. कारण माझा राम माझे समर्थ माझे सद्गुरु माझं सर्वस्व आहे. जर ते सर्वस्व असतील तर ते माझं मित्रत्व होत नाही ना. मग सख्यत्व कोणाकडून आहे? शास्त्र असं म्हणतं, सख्य भक्ती ही भगवंताकडून केली जाते. भक्त तो कधी करत नाही बरं का. हे शास्त्राचं नेमकेपणा आहे.
कसा नेमकेपणा आहे बघा, त्याचं दृष्टांत दिलेलं आहे की अर्जुनाने इतकं सख्य बघलं, इतकं सख्य केलं, परिणामी काय झालं की जेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुझं रूप बघायचंय, एका क्षणामध्ये श्रीकृष्णाने दाखवायला सुरुवात केली. तो विसरला की अरे याला अजून चर्मचक्षू आहे, त्याच्याजवळ ज्ञानचक्षू नाहीत, याचा अर्थ माझ्या भक्तांनी काहीतरी मागावं आणि मी त्याची आस पूर्ण करावी असं भगवंताला वाटत असतं. पण खरा भक्त काही मागत नाही आणि म्हणून सख्य भक्ती ही भगवंताकडून केली जाते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामसुखदासजी ज्यांनी गीताप्रेसची पुस्तकं लिहिली आहेत ते असं म्हणतात, एखादा साधक जेव्हा राम 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 कृष्ण कृष्ण असं देवाचं नाम घेतो, त्या नाम घेतल्याचा परिणाम म्हणून काय होतं तर त्याच्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे त्याला त्या नामाची सवय होते आणि जेव्हा त्याला त्या नामाची सवय होते तेव्हा एखाद दिवशी तो भक्त नाम घ्यायला विसरतो तेव्हा त्याला आतून कुणीतरी सांगतं, बाजीवा तू नाम घ्यायला विसरलायस बरं, जरा नाम घेतोस का? आतून कुणीतरी आठवण करतो, याला त्यांनी सख्य भक्ती म्हटलंय. भगवंताला भक्तांनी साद घातली की त्या सादाचा परिणाम, त्या सादाचं जो नाद आहे त्या नादाची भगवंताला आता इतकी सवय लागली आहे की जर भगवान भक्तांनी नाम घेतलं नाही तर आता त्याला चैन पडत नाही आणि म्हणून तो स्मरण करून देतो. कबीर महाराज याच्या पुढे जाऊन म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. सख्य भक्तीची सुरुवात आहे बरं का, याला सख्य भक्ती म्हटलंय शास्त्रांनी. आणि म्हणून सख्य भक्त नाही करत, भगवंताकडून सख्य केलं जात. भक्त आपलं अंतःकरण जी वृत्ती आहे ना ती आपल्या उपासदैवतामध्ये विलीन करतो, याचा अर्थ दास्य भक्तीपर्यंतच त्याचं सामर्थ्य आहे, याच्या पुढे भक्ताचं सामर्थ्य नाहीये. या पुढचा सगळा जी लीला किंवा क्रीडा किंवा खेळ आहे तो भगवंताचा किंवा ईश्वराचा आहे आणि म्हणून सख्य भक्ती ही भगवंताकडून केली जाते. आणि अशी भगवंताकडून केलेली भक्ती कोणती आहे तर ती सख्य भक्ती आहे आणि अतिशय प्रेमाने. समर्थांनी त्या सख्य भक्तीचं खूप सुंदर वर्णन केले बरं का. समर्थ असं म्हणतायत की देवावरती प्रेम आहे असं सगळेच म्हणतायत, माझं देवावरती प्रेम आहे असं सगळे म्हणतात, पण खरंच प्रेम आहे का विचार करा असं समर्थ आपल्याला अंतर्मुख व्हायला सांगतायत. आणि अंतर्मुख केल्यानंतर समर्थ पुढची ओळीचं चरण लिहितायत आणि त्या चरणामध्ये समर्थ म्हणतायत, देव म्हणजे आपुला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. एक क्षणभर जर मी श्वास घेतला नाही तर मी किती तडफडतो पाण्याच्या बाहेर मासा काढल्यानंतर, तो किती तळमळतो. तसं एक क्षणभर जर मला परमेश्वराचं विस्मरण झालं तर माझी अंतःकरणाची स्थिती किती तळमळण्यासारखी झालेली आहे का? माझे प्राण तळमळत आहेत का? देव म्हणजे आपुला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. मला वाटतं सख्य भक्तीची ही मेख आहे. आता ही मेख जर लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की श्वासा गणिक मला माझ्या उपासदैवताचं, श्वासा गणिक मला माझ्या परमेश्वराचं स्मरण असलं पाहिजे. आणि ते होत आहे का? ते होत असेल तर ते प्रेम जे आहे तर ते प्रेम विलक्षण वाढतं. प्रेम आता ते निरपेक्ष प्रेम आहे बरं का, त्या प्रेमामधून काही अपेक्षा नाही. लौकिकातल्या सगळ्या प्रेमामध्ये काहीतरी अपेक्षा आहे. आता इथे लक्षात येईल की आत्मा नसतो कामाय सर्वम प्रियम भवतु. भक्त जो आहे तो भक्त इतकी भक्ती करतो, इतकी भक्ती करतो, इतकी भक्ती करतो त्याच्या सद्गुरूंची किंवा त्या संतांची. आपण बघतो ना गडावरती आम्ही गेल्यानंतर बघतो किती लोक येतात, किती प्रकारांनी सेवा करतात. कुणी सांगितलेलं असतं त्यांना करायला? कुणी येतं कोणी झाडू मारतं, कोणी येतं कोणी सडा घालतं, कोणी येतं कोणी रांगोळी घालतं, कोणी येतं हे हार करतं फुलं करतं, काही ना काही जे आहे ते सगळे धन आहे ते रिकाम करून देतात काही काही जण. सांगितलंय का कुणी करायला? पण हे केल्याशिवाय भक्ताला चैनच पडत नाही. ज्याच्यावरती विलक्षण आपलं प्रेम आहे ना त्याला काहीतरी दिल्याशिवाय चैन पडतच नाही. आणि म्हणून आता तो भक्त तो देतो आणि आता भक्त दिल्यानंतर
त्याचा परिणाम म्हणून भक्त आणि भगवंताचं एक वेगळं नातं तयार होतं. आणि मग हे वेगळं नातं कोणतं आहे, तर ते सत्य भक्ती अतिशय गोड असं नातं आहे. इतकं गोड नातं आहे की ज्या ठिकाणी की तो भगवंत त्याचा सखा झालाय, पण तो सखा झालाय तो सांगेल का काय भक्त की हा माझा सखा झालाय? तो बोलू नाही शकत. ही अनुभूतीची गोष्ट आहे, बोलणार कसं काय? म्हणून सख्य भक्ती जी आहे ती भगवंताकडून आहे. आणि म्हणून भगवंताचं वाढतं प्रेम, नामाचं वाढतं प्रेम, वाढती श्रद्धा, वाढती निष्ठा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि परिणामी मग आता काय गंमत अशी आहे की भगवंतच काय आहे तर त्या भक्ताचा आता कोण आहे तर तो त्याचाच दास होतो. म्हटलं काकांनी त्या परमार्थ विज्ञानामध्ये सख्य भक्तीचे शेवटचं वाक्य काय लिहिलंय बघा. शेवटचं वाक्य असं लिहिलंय की अर्जुनांनी इतकी जी काही सख्य भक्ती केली किंवा अर्जुनाने आपलं जी कृष्णावरती केलेली भक्ती त्याचा परिणाम म्हणून काय केलं असेल, तर भगवंत त्याचा सारथी झाला. सांगेन युक्तीच्या चार गोष्टी सांगितलं, हातात शस्त्र धरणार नाही पण सारथी झाल्यानंतर वर्णन केलंय महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये वर्णन येतं. एक दिवस एक म्हणे साधू होता, संतापला आणि तलवार घेऊन म्हणे कोणाला मारायला आला तर अर्जुनाला. बघतोय दिगंबर अवस्थेमधला साधू आहे, अंगावरती वस्त्र नाहीये आणि हातामध्ये तलवार आहे. अर्जुनाला नवल वाटलं की दिगंबर अवस्थेतला साधू आणि तलवार कशासाठी, आणि म्हणून तो विचारायला गेला धैर्य करून. महाराज तुमच्याशी बोलू का? बोल म्हणाले. दिगंबर अवस्थेमध्ये आहात, अंगावरती वस्त्र नाही, याचा अर्थ जीवन मुक्त स्थितीमध्ये दिसलाय, मग ती तलवार कशाला धारण केली आहे? आणि साधूंनी सांगितलं मी चौघांचा वध करणारे सांगितले बरं का. आता त्या सगळ्यांची ती कथा सांगत नाही पण त्यातलं एक नाव अर्जुनाचं होतं आणि तो म्हणाला तो कोण अर्जुन आहे ना, तो म्हणे काय आहे माझ्या कृष्णाला इतका त्रास देतो की स्वतः झोपतो म्हणे आणि तो झोपल्यानंतर त्याच्या घोड्यांचे रात्री खरारी करण्याचं काम आणि रथ धुण्याचं काम माझ्या तो कृष्णाला करायला होतो, म्हणून मी ही तलवार घेऊन त्याच्याकडेच जाणार आहे. एवढं ऐकलं आणि अर्जुन तिथून पळूनच गेलो. निष्काम भक्ती किती अवघड आहे, साधूंनी त्या दाखवून दिली अर्जुनाला. निष्कामपणाने भक्ती करायची आहे, सख्य भक्ती जी आहे तर ती दास्य भक्तीपर्यंत आपण निष्कामतेने जेव्हा पुढे जातो ना, मग हळूहळू ती निष्कामता तशी पुढे येते. आणि त्यानंतरची येणारी जी आहे सख्य भक्ती आपण आत्ता बघितली की ज्यामध्ये कृष्णाने जशी त्या अर्जुनाची सेवा केली तसा श्रीकृष्णाने श्रीखंड्या रूपाने कोणाकडे सेवा केलेली आहे तर ती नाथांच्या घरी सेवा केलेली आहे. हे सगळं आपण बघितलेलं आहे संतांच्या चरित्रामध्ये. ही सख्य भक्ती आहे. आणि त्यानंतर येणारी आत्मनिवेदन भक्ती हा नवविधा भक्तीचा शेवटचा टप्पा आहे. जेव्हा आम्ही घरी शिकवायला जायचो काकांचं पहिलं वाक्य असायचं दासबोधामध्ये नवविधा भक्तीतल्या प्रत्येकाने आपल्या समोर एक ध्येय ठेवलं पाहिजे, ते म्हणजे नवविधा भक्ती हे प्रत्येक साधकाचं आणि भक्ताचं ध्येय असलं पाहिजे. त्या त्यातही तीन आहेत, एक म्हणजे जड, चंचल आणि निश्चल. हे निश्चल आत्मनिवेदन भक्ती हे प्रत्येक साधकाचं ध्येय असलं पाहिजे. आता ती आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? आपण शाळेमध्ये असताना निबंध लिहायचो बघा, मी पंतप्रधान झालो तर, मी फुलपाखरू झाले तर, निवेदन असायचं ना. निवेदन म्हणजे सांगणे, अशा अर्थाने आत्मनिवेदन नाही बरं का. निवेदन याचा अर्थ समर्पण करणे, आत्मसमर्पण करणे, मीच मला समर्पित करणे, मीच मला देऊन टाकणं. आणि देऊन टाकणं याचा अर्थ आपुले मरण पाहिले मी डोळा, मीच मला संपवून टाकायचं. कसं संपवायचं? वेगळेपणाने संपवायचं, मी माझ्या अहमवृत्तीने संपवून टाकायचं, माझी बुद्धी मला असं वाटतंय असलं काही ठेवायचं नाही. हे आत्मनिवेदन आहे. आणि म्हणून आत्मनिवेदन हे भक्तीचा जो आहे या भक्तीमध्ये पुन्हा समर्थाने तीन प्रकार केले. आत्मनिवेदन याचा अर्थ आत्मसमर्पण, आत्मसमर्पण करणे याचा अर्थ भक्तीच्या शेवटच्या टप्प्यावरती. आता इथे चला मी आता आत्मनिवेदन करणार आहे, माझं आत्मनिवेदन होणार आहे असं भक्त म्हणू शकतो का? नाही, ते त्याच्या हातातच नाही आहे.
ते आत्मनिवेदन करायचं किंवा नाही ते त्याच्या हातातच नाहीये, ते कोणाच्या हातात आहे, तर ते ज्याची भक्ती करतो त्याच्या हातात आहे. जशी सख्य भक्ती त्याच्या हातात आहे ना, तसं आत्मनिवेदन पण त्याच्याकडेच आहे. पण आत्मनिवेदन आपल्याला जाणीवपूर्वक करायचंय. त्यातला पहिला टप्पा समर्थ काय सांगतायत बरं का बघा, जड आत्मनिवेदनामध्ये असं म्हटलेले की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा. जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा, पदार्थ मने काया वाचा. आता हे स्वरूप आपल्या स्वतःच्या संदर्भात आहे. पदार्थ माझ्या घरामध्ये जे जे काही सगळं आहे ते पदार्थ, मने माझं मन, काया माझं शरीर, आणि वाचा माझी वाणी. माझ्याकडे आता हे सगळं मला परमेश्वराला समर्पित करायचंय. माझ्या घरातले सगळे पदार्थ, जगामध्ये असणारे सगळे, त्यानंतर माझं मन, माझी वाणी आणि माझं शरीर, हे सगळं भगवंताला देऊन टाकलं, परमेश्वराला दिलं, उपास्य दैवताला दिलं, सद्गुरूंना दिलं, माझ्याकडे काय शिल्लक राहिलं? आपण रिकामेच झालो लक्षात घे. एवढं सगळं दिल्यानंतर भक्ताकडे काही शिल्लकच नाही, तरी सुद्धा समर्थ म्हणतायत याला जड आत्मनिवेदन म्हटलेलं आहे. याचाच अर्थ आपल्याला या भूमिकेवरती आरूढ व्हावं लागेल. जेवढे पदार्थ माझ्या घरामध्ये आहेत, जेवढ्या वस्तू माझ्याकडे आहेत, त्या कोणी दिलेल्या आहेत? त्या रामानी दिलेल्या आहेत. माझ्या हातून जे जे काही कार्य घडत आहे, कोणाकोण घडतंय, राम करून घेतोय. मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप, समर्थांचंच वचन आहे. आणि म्हणून सगळे जे पदार्थ आहेत, जे जे आहेत, विश्व निर्माण ज्यांनी केलेलं आहे त्यांनीच ते निर्माण केलेलं. पाणी त्यांनी निर्माण केलंय, अग्नी त्यांनी निर्माण केलाय, मी घरामध्ये स्वयंपाक करते पण अग्नीच नसेल तर कशावर करणार? मी बरे बाई खाते जेवण जेवले पण आतमध्ये अग्नी नसेल, वैश्वानर नसेल तर अन्न कोण पोचवणार? काय करतोय आपण? आपल्याला असं वाटतं की आम्ही काही करतोय, पण जीवाचं काही सामर्थ्यच नाहीये तो स्वतः काही करेल म्हणून. जोपर्यंत त्याचं अस्तित्व आपण स्वीकारून त्याचं कर्तृत्व पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचं दर्शनच घडत नाही. आणि म्हणून जड आत्मनिवेदनामध्ये सर्वत्र तो आहे, त्याचं अस्तित्व तिथे आहे, जाणून घ्यायचंय. आणि म्हणून या काया जरी वरून स्थूल शरीर जड असलं तरी सुद्धा या जडाच्या पाठीमागे एक चैतन्याची प्रेरणा आहे. ती प्रेरणा कुणाची आहे तर ती तर त्याचीच आहे ना. म्हणून जड आत्मनिवेदनामध्ये पदार्थ म्हणे काया वाचा मी हा अवघाची देवाचा, सर्वस्व त्याचं आहे, या भूमिकेवरती आपल्याला आरुडवायचंय. बघा बरं किती अवघड आहे, सोपं आहे का? आता लक्षात येईल की ह्या सगळ्या शेवटच्या भक्तीपर्यंत जाताना आत्तापर्यंत केलेल्या ज्या भक्तींचा विचार होता त्या सगळ्यांना गौणी भक्ती म्हटलंय, आणि आता आपण पराभक्तीमध्ये प्रवेश करतोय. पराभक्तीमध्ये प्रवेश करताना हे सगळे टप्पे आपण समजावून घेतोय. आणि म्हणून जड आत्मनिवेदन आपण बघितलं, पुढच्या ह्याच्यावरती समर्थ चंचल आत्मनिवेदन सांगतायत बरं का. फार सुंदर आहे बरं का. इथे लक्षात येईल की ईश्वराची उपासना वैचारिक उपासना आहे, कर्मानी केलेली उपासना आहे. आणि कर्मानी केलेली उपासना असताना संपूर्ण विश्वाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला इथे प्राप्त करून समर्थ देत आहेत. आणि त्याला समर्थांनी चंचल आत्मनिवेदन म्हटलंय, ज्याच्यामध्ये ते म्हणतात चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश. चंचल करता तो जगदीश, या संपूर्ण जगामध्ये जगदीश व्यापून आहे. या जगामध्ये जे जे काही झालेलं आहे ते सगळंच्या सगळं करणारा तो जगदीश्वर आहे. प्रत्येक प्राणी मात्र 84 लक्ष योनी मुंगीपासून हत्तीपर्यंत, गेंड्यापर्यंत, माणसापर्यंत, प्रत्येक ठिकाण जे अहम अस्मी अहम अस्मी हे जे चैतन्याचं स्फुरण आहे ते प्राणी मात्र त्याचा अंश. प्रत्येक जण त्या आत्मारामाचाच अंश आहे, त्याचा तोची जाणे. सगळीकडे तो आहे आणि त्याच्यामध्येच सगळी जण बांधले गेलेले आहेत. तो चरण सांगितल्यानंतर समर्थ पुढे दृष्टांत देत आहेत. एक मोत्याची माळ आहे आणि त्या मोत्याच्या माळेतला धागा कधी बाहेर दिसतच नाही. तो धागा म्हणजे सूत्रात्मा, तो परमात्मा,
तो निराकार आहे आणि म्हणून तो दिसत नाही, पण तुम्ही आम्ही सगळे त्याच सूत्रात्म्यामध्ये बांधलेले आहोत. जसे मोती दिसतात तसा हा माणूस आहे, मानुष जाती आहे, ही श्वान जाती आहे, ही मार्जर जाती आहे, ही पशु योनी आहे, ही पक्षी योनी आहे, हे खेचरे योनी आहे आणि ही सगळी योनी आहे. पण ह्या सगळ्यांच्या आतमध्ये प्राणी मात्र ज्याचा अंश आहे, त्या सगळ्यांनी एका तत्वाने तुम्ही आम्ही बांधलेलो आहोत हे पाहणं म्हणजे चंचल आत्मनिवेदन आहे. आता इथे लक्षात येईल की जे जे बघू, नामरूप दिसल्याबरोबर नामरूपाचा बाध आहे आणि नामरूपाचा बाध करून तत्वदर्शन आहे. म्हणून ईश्वराचं अस्थिभाती प्रिय किंवा ब्रह्माचं सच्चित आनंद, याचा अर्थ जे मला नामरूप दिसतंय ते मायेचं स्वरूप आहे, त्या पाठीमागे जे न दिसणारं एक स्वरूप निराकार आहे ते सत्य आहे आणि ते तत्वदर्शन घेणं हे चंचल आत्मनिवेदन आहे. आता इथे चंचल आत्मनिवेदनामध्ये जिकडे बघू तिकडे दर्शन आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात जेथे पाहू तेथे दास भगवंत बघणे बघणारा रामदास होय. काय समर्थांची ओवी आहे बघा. जेथे पाहू तेथे दास भगवंत, जिकडे दृष्टी जाईल पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, समर्थ म्हणतात. आणि जे जे भेटी जे भूत ते ते माने जे भगवंत माऊली, सांगतायत. फरक आहे का दोघांमध्ये काही? चंचल आत्मनिवेदन कसं करायचं समर्थ सांगताना म्हणतायत की जे जे दिसणं प्राणी मात्र त्याचाच अंश आहे, जिथे दृष्टी जाईल तिथे तोच आहे, चैतन्यामध्ये तोच आहे आणि जडामध्ये तो अप्रगट असला तरी पण तोच आहे. सामान्यत्वाने आहे, चैतन्यामध्ये विशेषत्वाने आहे, पण विशेषत्वाने असू दे सामान्यत्वाने असू दे, ब्रह्मतत्व आहेच आहे किंवा ईश्वर तत्व तिथे आहेच आहे. मग हे दर्शन कोणतं आहे? तर ते चंचल आत्मनिवेदन आहे. आणि आता निश्चल आत्मनिवेदनामध्ये काय म्हटलेलं आहे की ठावच नाही चंचलाचा, तेथे आधी आपण काहीचा आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. आता वेगळा शिल्लकच नाहीये, काही झालेलंच नाहीये. जे काही झालेलं असेल ते रामाने त्याचं रूप धारण केलेलं आहे. मग जर रामच असेल तर मग एक तर राम तरी असेल, नाही तर मी तरी असेल. जिथे मी असेल तिथे तू नाही, जिथे तू असेल तिथे मी नाही. आता जर राम असेल तर मी नाहीच. म्हणून कबीर महाराज आपल्याला म्हणतात की जब मैथा तो हरी नाही, अब हरी है तो मै नाही. आता संपूर्ण विश्वामध्ये हरी किंवा राम भरलेला आहे, तेव्हा आता मी नाहीच आहे. माता आहे काय? एका हरीशिवाय दुसरं काही नाहीये. ठावची नाही चंचल, आता सगळं ब्रह्मस्वरूपाने भरलेले आहे. ब्रह्म सत्यम आहे, जगत काय आहे? सत्यच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. अन्वय दृष्टी प्राप्त झाल्यानंतर हा तोपर्यंत मात्र नाही. आपण निश्चळ आत्मध्यानाचं चिंतन करतोय आणि म्हणून हा शेवटचा टप्पा जो आहे तो आत्मनिवेदन, निश्चळ आत्मनिवेदन. आणि या ठिकाणी समर्थ आत्मनिवेदन करताना काय करायचंय? समर्थ म्हणते चिंतन करा. शेवटच्या टप्प्यामध्ये मी आता आत्मनिवेदन करणार आहे असं म्हणू शकते का? इथे भक्ताचं अंतःकरणातला अहम परिपूर्ण घालवायचा असेल तर ज्यांनी कृपा करायची ती केली पाहिजे, ती सद्गुरूंची कृपा तिथे असली पाहिजे. आणि म्हणून तिथे आत्मनिवेदन हे आपल्या सामर्थ्याने घडण्याची गोष्टच नाहीये, ती ईश्वराच्या स्वाधीन असणारी गोष्ट आहे, ती सद्गुरूंच्या स्वाधीन असणारी गोष्ट आहे. आणि म्हणून दास्य भक्तीपर्यंत जीवानी जाणीवपूर्वक प्रवास करायचा आहे. पुढचा सगळा जो आहे त्याच्यासाठी वाट बघायची आहे. आणि म्हणून काका नेहमी म्हणतात केव्हा होईल त्याला वाटेल तेव्हा होईल, कसं होईल त्याला वाटेल तेव्हा होईल. आता आपलं सगळं कर्तृत्व जिथे संपतं तिथे आत्मनिवेदन भक्ती आहे, लक्षात ठेवायचं. पण तरी सुद्धा आत्मनिवेदन भक्तीमध्ये काही चिंतन आपल्याला करता येतो आणि त्यासाठी आपल्याला समर्थ मार्गदर्शन करतायत की आपला मीपणा, माझा मीपणा मला कसा घालवायचा आहे ते सांगितलं. आणि मग ते म्हणतात की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, किंवा आत्मनिवेदन म्हणजे व्हावे देवासी आपण, मीच मला देवायचं आहे. समर्थ आणि साधक बोधामध्ये म्हटलंय की एखादा पराक्रमी
पुरुष किंवा क्षत्रिय जसा रणांगणावरती तलवार घेतो आणि अत्यंत पराक्रम गाजवतो, तसा भक्त सत्सद्विवेकाने आपला संपूर्ण अहम जो आहे तो स्वतःला मारून टाकतो, आपुले मारण पहिल्या मी डोळा करतो आणि स्वतःच अस्तित्व परमेश्वरामध्ये विलीन करतो. याला आत्मनिवेदन भक्ती असं समर्थ म्हणतो. की आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय ते आपण बघितलं. आणि मग यानंतर एक विचार समर्थ काकांनी खूप सुंदर दिलाय, ती म्हणजे ही सगळी उपासना जी आपण बघितली, उपासना असू दे भक्ती असू दे, भक्ती अंतरंगाची स्थिती आहे, ही सगळी निष्कामतेने केलेली असली पाहिजे. बरं, इथे निष्कामता हवी, सकामता नाही. हे केलं तर मला हे मिळेल असं नाही. आता काय गंमत आहे, तुम्ही केल्यानंतर मिळेल ती गोष्ट ते बाय प्रोडक्ट आहे, पण मला मिळेल म्हणून नाही करायचं काही. भक्तीच्या प्रांतामध्ये उपासनेच्या प्रांतामध्ये सकामता नसलीच पाहिजे, की मला काहीही नको परमेश्वरा तुझ्याकडून मला काही, मी काय करीन ते अत्यंत तुझ्या प्रेमाने करीन. पण हे खूप अवघड आहे बरं का. निष्कामता आपल्याला इतकं काहीच एक झालं, जरा दुःख झालं की पटकन देवाची आठवण होते, आणि मग देवाची आठवण झाली की आपल्याला बरं वाटतं की अरे बाबा ठीक आहे, मी आता मी दुःख सहन करू शकतो आपल्याला असं वाटतं. पण त्याच्यातून पण आपल्याला पुढे जायचं की नाही, आता मला जर खरंच त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जायचं असेल तर ते तत्व मीच आहे ना, मग जर ते मीच आहे असं मला चिंतन करायचं असेल तर मग ते आणखीन वेगळ्या प्रकारचं चिंतन आहे. मग तिथे निष्काम उपासना तर आणखीनच वेगळी आहे. आता लक्षात येईल की जसजसे आपण पुढचा विचार करायला जातो तर ते आपल्या विचारांच्या पलीकडे असं आपल्याला वाटायला लागतं. इथे आपल्याला स्वतःवरती आपल्यावरती काही प्रयोग करावे लागतात. आणि म्हणून खूप सगळ्या संतांनी म्हटलंय, अध्यात्म हे शास्त्र शिकून घ्यायचंय आणि आपला प्रपंच ही त्याची प्रयोगशाळा असली पाहिजे. या प्रपंचाच्या प्रयोगशाळेमध्ये आपण आता काय करायचंय तर इथे सगळे हे प्रयोग आपल्या स्वतःवरती करायचे. आपणच आपल्यावरती हे प्रयोग केलेत ना तर मग आपण हळूहळू काय होऊ, हळूहळू पुढे जाऊ. आणि म्हणून उपासना कशी असली पाहिजे तर ती निष्काम असली पाहिजे. किती निष्काम, समर्थ म्हणतात एखादा भक्त असेल साधक असेल तर त्यांनी मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे असं सुद्धा म्हणता कामा नये. मला लौकिकामधले घर पाहिजे काय आणि मला मुक्त मला मोक्ष व्हायचंय काय, दोन्ही काहीतरी मागणंच झालं ना. मग असं जर मागणं झालं तर त्याला अर्थ काय. समर्थ त्या उपासनेच्या संदर्भामध्ये एक वाक्य म्हणतात की ज्या ठिकाणी अत्यंतिक निष्काम उपासना भक्त गड करतो किंवा एखादे संत निष्काम उपासना करतात तेव्हा त्याचे भक्त सुद्धा ज्या वेळेला निष्काम उपासना करतात, म्हणजे एखादा संत आणि त्याचे भक्त जेव्हा निष्काम उपासना करतात तेव्हा त्याचं सामर्थ्य इतकं प्रचंड होतं की ते काळालाही आटोपत नाही. सिद्धांत सांगितलंय बरं का समर्थांनी त्यांच्या चरित्राचा, आणि हा त्यांचा अनुभूतीचा विषय मी मुद्दाम सांगते. कसं की समर्थांनी रामाची उपासना केली, निष्काम उपासना केली, आणि त्या निष्काम उपासनेने नारायणाचा रामदास रामदासापासून समर्थ झालेले समर्थ इतके समर्थ झाले की समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे असे 1100 मठ केले. 1100 मठामध्ये 1100 समर्थ महंत त्या ठिकाणी बसवले. पण हे सगळं केल्यानंतर सुद्धा मी केलं असं कुठे येतच नाही. दासबोधासारखा ग्रंथ लिहिल्यानंतर सुद्धा समर्थ म्हणतात. सकळ करणे जगदीशाचे कवित्वची काय मानुषाचे ऐसा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. आहे का कुठेतरी अहमपणा, पूर्ण लयाला गेलेला. निश्चळ आत्मनिवेदनामध्ये निष्काम उपासनेमध्ये जे सामर्थ्य प्राप्त होतं ते काळालाही आटोपत नाही. याचा अर्थ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सगळे अस्मानी सुलतानी आजूबाजूला आहे त्या काळामध्ये 1100 मठ, रामाची मंदिरं, रामाचा जय जयकार, जय जय रघुवीर समर्थ म्हणणं, त्याचबरोबर आनंदवन भुवनी सारखं स्वप्न बघणं आणि शिवाजी राजाला राज्यावरती बसवून ते स्वप्न परिपूर्ण करणं, हे सगळं सामर्थ्य समर्थांना कशाच्या सहाय्याने मिळालं. समर्थ स्वतःच म्हणतायत, साधकाची सूचना उपासना उपासना उपासना. निष्काम उपासनेने समर्थांनी हे सगळं सामर्थ्य मिळवलेलं आहे आणि म्हणून आधी केले आणि मग सांगितले यानुसार समर्थांनी आधी उपासना केलेली आहे, भक्ती केलेली आहे आणि मग त्यानंतर आपल्याला काय ते करायचंय ते सगळं सांगतायत. आणि मग यानंतर अशी भक्ती तुम्ही करा, कारण भक्ती म्हणजे काय आहे
तर ती अंतःकरणाची एक स्थिती आहे, ती स्थिती ज्याचा प्रेम हा स्थायी भाव आहे. आणि जर प्रेम हा स्थायी भाव असेल तर तो प्रेम सगळ्यांवरती समानतेने आपल्याला करता येते का, विचार केला पाहिजे. आणि मग या भक्तीची उदरी प्रसवे ज्ञानो, भक्तीमधून जे ज्ञान उदयाला आलेलं आहे तसं नाही बरं का, भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान संत सांगतात. ते शास्त्राला आणि संतांना मान्ये, आधी भक्ती करा, भक्ती केल्यानंतर खरं ज्ञान तुम्हाला शुद्ध ज्ञान मिळेल. समर्थाने आधी केलेले, आधी रामाची उपासना केलेली आहे, 12 काय केलेलं आहे, श्रीराम जयराम जय जयरामचा जप केलेला आहे, गायत्रीचा अनुष्ठान केलेलं आहे, उपासना केलेली आहे, मग ग्रंथ लिहिलेत, आधी नाही केलं काही. याचा अर्थ भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान हा जो काही विचार आहे तो विचार या ठिकाणी आपल्याला पुन्हा सांगितलेला आहे की भक्ती हा राजमार्ग आहे. प्रेमलक्षणा भक्ती, तुमचा आमचा सगळ्यांचा स्वभाव प्रेमाचा आहे आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबियांवरती प्रेम करू. आपल्याला ही सवय आहे, ज्याला कुटुंबावरती प्रेम करता येतं त्याला परमेश्वरावरती प्रेम करता येतं. मग ते आपलं भांडवल आहे, त्या भांडवलाचा वापर करा. आता परमेश्वरावरती ईश्वरावरती प्रेम करा आणि आपल्या आयुष्याची कृतार्थता पदरी पाडून घ्या. आपल्या आयुष्याचं जे हित आहे ते पदरी पाडून घ्या. आणि मग ह्याच्यासाठी आता आपल्याला कुठ काय करायचं, ह्या सगळी उपासना म्हणजे काय ते बघितली, भक्ती म्हणजे काय ते बघितली. आता हळूहळू आपण सगुणापासून सुरुवात करायची आणि मग निर्गुणापर्यंत जायचं जर असेल तर सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. संतांच्या चरणी बसायचंय. सगुणाच्या उपासना जे माझ्याकडे आहे, सगुण याचा अर्थ मूर्ती अचेतन आहे, त्याच्यातून सगुणामध्ये यायचं, अवतारांमध्ये यायचं, संतांचं पूजन करायचं. संत माझ्या सचेतन मूर्ती, मूर्ती माझ्या अचेतन आहेत म्हटलेल्या नाथ महाराज. मग अशा या संदू सगुणाचे नि आधारे निर्गुण पावी जे निर्धारे, जे सगुण निर्गुण आहे तेच सगुण आहे. किंवा जर मी एखाद्या मूर्तीची उपासना, दैवताची उपासना करती आहे तर जसं तुकोबाराय म्हणतात ते हे परब्रह्म उभे विटेवरी, तर माझा राम हेच माझं ब्रह्म आहे, या ब्रह्मभावाने केलेलं पूजन जे आहे तेच आपल्याला ब्रह्माची प्राप्ती करून देतं. आणि ब्रह्म कसं आहे, निर्मलम निश्चलम शांतम निरामयम. मला जर निर्मलम निश्चलम शांतम निरामयमचा अनुभूती घ्यायची असेल तर मला भक्ती केली पाहिजे. आणि मग त्या दाशरथी रामापासून सुरुवात करून मला ब्रह्मरूपी रामापर्यंत गेलं पाहिजे. किती राम आहेत, आणि म्हणून एक पहिला दाशरथी राम आहे, ईश्वररूपी राम आहे, ब्रह्मरूपी राम आहे, गुरुरूपी राम आहे. किती राम आहेत, ईश्वररूपी राम आहे, कुटस्थरूपी राम आहे. काकांनी 7 प्रकार देवांचे दिलेले आहेत, हे सगळे रामाचेच प्रकार आहेत. तुलसीदास आणखीन छान म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, दुसरा राम घट घट में बैठा, तिसरे राम का जगत पसारा, चौथा राम हे सबसे न्यारा. निर्गुण निराकार असणार ते जे आहे, तर तिथपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर मग ह्याच उपासनेच्या साह्याने, भक्तीच्या साह्याने, पूजनाच्या साह्याने आपल्याला परापूजेपर्यंत गेलं पाहिजे. आणि जेव्हा परापूजेमध्ये जातो तेव्हा लक्षात येईल की कोण कोणाची पूजा करणार. तुकोबारायांचे परापूजा खूप सुंदर आहे. तुकोबाराय विठ्ठलाला म्हणतात, कसयाने पूजा करू केशी राजा, उदक न्हाणो तरी स्वरूप ते तुझे. अरे तुला काय पाण्याने आंघोळ करायचं तर काय, मी पाणी निर्माण केलंय. तुला दक्षिणा द्यायची म्हटली तर धातू तू निर्माण केलंय. तुला अक्षता घालायचं म्हटलं तर तांदूळ तू निर्माण केले. तुला फुलं घालायची म्हटली तर फुलं तू निर्माण केलीस. मी काय नाही, तुला अभिषेक करायचा म्हटलं तर दूध तू निर्माण केलंस, गाय तू निर्माण केलीस. मी काय माझं आहे की जे मी तुला देऊ, कसं आणि करू तुझ्या, बस फक्त माझं हस्तक आणि मस्तकच मी तुझ्या चरणी ठेवू शकते. अत्यंत मोकळं होणारी सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, मी मोकळं होणं इथलं माझं काही नाही. जे जे काय आहे ते विधात्याने दिलेलं आहे, ईश्वराने दिलेलं आहे. या भूमिकेवरती जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं अस्तित्वच संपणं. आणि आपलं अस्तित्व संपल्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो त्याने दिलेलं वचन आहे, योगक्षेम महाम्यहम. योग याचा अर्थ आधी तो किंवा संत आपला परमेश्वराची योग्य साध योग साधून देतात आणि मग साधून दिल्यानंतर त्याचं रक्षण करण्याचं कामही त्यांचंच आहे. क्षेम करणे याचा अर्थ जे मिळवलेलं आहे ते सांभाळणे, हे सांभाळण्याचं काम सुद्धा कोणाचं असेल तर ते
संतांकडून ईश्वराकडून केलं जातं. आणि असं हे सगळी संपूर्ण भक्तीचा आणि उपासनेचा जो आहे की मानवी जीवनाची कृतार्थता, अहमरहित जीवन, ईश्वराच्या उपासनेचं गमक काय आहे, तर ज्याची आपण उपासना करतो तो त्याचं स्वरूपच जीवाला बहाल करतो. मग हे शेवटच्या टप्प्यापर्यंत जी काही उपासना आहे ती उपासना करण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन समर्थांनी आपल्याला नवविधा भक्तीच्या माध्यमातून केले. ती उपासना पहिले 60 टप्पे, त्यानंतर सख्य भक्ती, त्यानंतर आत्मनिवेदन भक्ती, निष्काम उपासना म्हणजे काय आणि मग परापूजा म्हणजे काय, हा सगळा विचार आपण बघितला. आणि हा सगळा विचार बघितल्यानंतर माझ्याकडे 5:16 झालेले दिसतात, उरलेले 4 मिनिटं आहेत. त्या 4 मिनिटांमध्ये मी असं म्हटलं होतं की नामस्मरण भक्ती जी सर्व संतांनी गायलेली आहे त्याचे 2 गोष्टी मला अत्यंत महत्त्वाच्या सांगायच्या की ज्या त्यावेळेला सांगू शकले नव्हते कारण मला वेळच नव्हता मिळाला ते. या नामस्मरण भक्तीवरती मी पुन्हा येणार आहे कारण सगळ्या संतांनी नामस्मरण भक्तीचा जय जयकार केलेला आहे. नामस्मरण भक्ती सगळ्यात काय आहे, आपली सगळी इंद्रिय बहिर्मुख आहेत, ही बहिर्मुख असणारी इंद्रिय आवरण्यासाठी अगदी सगळ्यात साधा सोपा मार्ग कोणता असेल तर तो नामसाधना आहे. म्हणून सगळ्या संतांनी नामसाधना दिलेली आहे. नामसाधना सगुण निर्गुण उभयरूप आहे. नाम हे सगुणाचं आहे, स्मरण हे निर्गुणामध्ये जाणार आहे. म्हणून सगुण निर्गुण उभयरूप अशी असणारी कोणती आहे तर ती नामस्मरण भक्ती आहे. साध्य साधन उभयरूप असणारी भक्ती कोणती आहे तर ती नामस्मरण भक्ती आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नाम ही साधन आहे, पण ही साधना करता करता मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांशी हे साध्य साधकाच्या कधी पदरी पडतं ते कळतच नाही. अंतःकरण वृत्ती जेव्हा नामाकार असेल तेव्हा तीच ब्रह्माकार असते. आणि आपल्याला ज्ञान हे अंतःकरण वृत्तीने होतं. वृत्ती जर नामाकार, वृत्ती जर ब्रह्माकार, तर त्या क्षणी आपण ज्या स्थितीमध्ये असतो तीच स्थिती कोणती आहे तर ती आत्मस्थिती किंवा रामस्थिती किंवा आत्मारामाची स्थिती आहे. ही कळत नाही आपल्याला, ती नाही कळत कारण ती निर्गुणामध्ये गेलेली आहे. त्याचा काही आपल्याला अंदाज येत नाही. त्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिला, तेवढा दृष्टांत सांगते आणि मी थांबते. शास्त्राने असा दृष्टांत दिला की तुमच्या समोर पंचमहाभूतांनी पंच पक्वांनी भरलेलं ताट आहे, किती वेळा ते ताट बघितल्यानंतर तुम्हाला समाधान होणार आहे सांगा. किती वेळा ते पंच पक्वांचं ताट बघून समाधान होणार आहे? समाधान अजिबात होणार नाही. याचा अर्थ ते जोपर्यंत मी खात नाही तोपर्यंत समाधान नाही. आता कल्पना करा, तुम्ही ते सगळं जेवलात, जेवल्यानंतर ते सगळं अन्न तुमच्या आतमध्ये गेलं, आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते पचलं, त्या अन्नाचा सगळा रस झाला, रस झाल्यानंतर सुद्धा आनंद आहे का? बघा, ताटातलं अन्न पुष्टी देत नाही, पुष्टी म्हणजे सामर्थ्य देत नाही, आणि पोटातलं अन्न, ताटातलं अन्न पुष्टी देत नाही आणि पोटातलं अन्न तुष्टी म्हणजे समाधान देत नाही. का देत नाही? ताटामध्ये जे आहे ते सगुण दिसतंय, पोटामध्ये गेलेलं आहे ते निर्गुण झालेलं आहे, कळतच नाहीये. समोरचं बघून समाधान नाहीये, आतमध्ये निर्गुण झालेलं समाधान नाहीये. मग कोणतं मला अन्न समाधान देणार आहे? वैखरीतलं अन्न मला चवई देणार आहे, मला समाधानही देणार आहे, माझं पोटही भरणार आहे. म्हणून पुष्टी तुष्टी समाधान सगळं कुठे आहे? तर वैखरीतल्या अन्नामध्ये आहे. अगदी तसंच वैखरीतल्या नामाचा दिवा जर साधकाच्या अंतःकरणामध्ये असेल तर सगुण आणि निर्गुण दोन्हीच्या दोन्ही त्याच्या पदरी जसंच्या तसं पडतं असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून अंतःकरण वृत्ती जितकी नामाकार तितकीच ती ब्रह्माकार आहे. हे त्याचे बारकावे आहेत. माझ्या समोरची वेळ संपलेली आहे कारण 5:20 झालेले दिसत आहेत. शेवटची 10 मिनिटं तुम्हाला दिली पाहिजेत. मी जास्तीत जास्त काही सांगण्याचा जे काही काकांनी उदरी दिलेलं म्हणजे पदरी दिलेलं होतं ते जसंच्या तसं तुमच्या चरणी ठेवलं आहे. यातला माझा एकही विचार नाही, त्यामुळे त्यांचं त्यांच्या चरणी समर्पित करते. आणि इथेच थांबते.
जय जय रघुवीर समर्थ हरिओम तत्स। धन्यवाद ताई, फार सुंदर मार्गदर्शन आपण केलेलं आहात आणि आजच्या आपल्या या प्रकरणानंतर आपलं उपासन हे जे सत्र आहे ते आपण या आजच्या सत्रानंतर पूर्ण झालेले आहे असं आपण म्हणू शकतो आणि पुढच्या पुढचं जे आपलं सत्र होणार आहे ते 28 मार्चला होणार आहे आणि 28 मार्चला सीमाताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढचं आपलं जे अभ्यास वर्ग चालू होईल तो ज्ञान प्रकरणापासून चालू होईल। माफ करा, मी सर्वांना निवेदन करतो की आपले काही जर प्रश्न असतील तर पुढच्या 10 मिनिटात प्रश्न विचारायला हरकत नाहीये, एक एक करून आपण प्रश्न विचारले तरी हरकत नाही। हॅलो, हॅलो, मी संजीवनी जोशी बोलते। मला एक प्रश्न विचारायचा आहे। आपण सांगितलं की सख्य भक्तीमध्ये, आपण सांगितलं की सख्य भक्तीमध्ये मीरा आणि कृष्णाची भक्ती किंवा रामदासाने वेणास्वामींना जसं अभिषेक प्रयोगातून वाचवलं, मग ही जी भक्ती ही त्यांची सख्य भक्ती होऊ शकते का असं मला विचारायचं होतं। सुरुवात त्यांची सख्य भक्तीपासून नाहीये, पण शेवटी सगळे तिथपर्यंत गेलेलेच आहेत ना। सख्य भक्तीमध्ये लक्षात येईल की मीराबाईंच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांना कृष्णाचं दर्शन झालंय ते आपल्याला माहिती नाही। हा, म्हणजे त्याने त्याचा परिणाम दिसतोय की त्यांचे विषाचं जे काही आहे ते विषाचं अमृत झालं। आता हा इतका विषय वैज्ञानिक आहे, मी तुम्हाला सांगते की एक 5 मिनिटं घेतले तर राहुल चालेल का, मी जरा हा विषय समजावून सांगू का, कारण नामसाधनेच्या संदर्भात आहे। हो हो, हरकत नाही। हा, तुम्ही हा प्रश्न विचारला तर नामसाधनेची गमक आहे बरं का, मी तुम्हाला एक सांग। नामाच्या साह्याने जो जीव अखंड नामामध्ये आहे त्याचा त्या नामाच्या साह्याने अंतरंगामध्ये काय बदल घडतात याचा एक प्रयोग आपल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे स्पीकिंग ट्री आहे त्या स्पीकिंग ट्री मध्ये आला होता। मी सत्य कथा तुमच्या समोर मांडते। एक जेलर होता आणि तो जेलर एक दिवस त्या जेलर कडे एक सायंटिस्ट गेले। सायंटिस्ट म्हणजे द पर्सन, ते डॉक्टरेट होते, डॉक्टर होते आणि त्यांचे मनावरती अभ्यास करणारे होते। ते डॉक्टर त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की मामी, मनावरती, मनाचा शरीरावरती काय परिणाम होतो असा एक प्रयोग करतोय, तर तुमच्या या जेलमध्ये असा एखादा कोणी गुन्हेगार आहे का ज्याला मरेपर्यंत फाशी झालेली आहे? ते जेलर म्हणाले आहे। मग त्याला कधी फाशी देणार आहे? त्यांनी सांगितलं या या दिवशी देणार आहे। मग त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं मला फक्त प्रयोग करायचं, मी त्याच्याशी बोलणार आहे, मी त्याला काहीच करणार नाही, तुम्ही परवानगी द्याल का? जेलरनी परवानगी दिली। तो शास्त्रज्ञ त्या गुन्हेगाराकडे गेले, त्याच्याशी बोलले आणि ते म्हणाले आज 7 दिवसांनी तुला काय करणार आहे, तसं मला कळलं की तुला मृत्यू, फाशी दिली जाणार आहे, तर आम्ही असं ठरवलेलं आहे की तुला काही फाशी द्यायची नाही। बघा, शास्त्रज्ञांनी त्याला असं सांगितलेलं आहे, आम्ही असं ठरवलेलं आहे की तुला काही फाशी द्यायची नाहीये, पण तुला सर्पदंश करून आम्ही मृत्यू देणार आहोत असं सांगितलं आणि तो सायंटिस्ट निघून गेला। एवढंच बोलला तो, बाकी काही बोलणं नाही। आता 7 दिवसांनी त्याला फाशी द्यायची। या 7 दिवसांमध्ये तो जो गुन्हेगार आहे त्याचं मन सतत विचार करतय की माझा मृत्यू सर्पदंशानी आहे, माझा मृत्यू सर्पदंशानी आहे, माझा मृत्यू सर्पदंशानी आहे। ज्या दिवशी प्रत्यक्ष फाशी द्यायला जाणार त्यावेळेला लक्षात असं आलं की फाशी द्यायच्या अगोदरच तो जो गुन्हेगार होता तो जेलमध्ये तो जमिनीवरती गडाबडा, एखादा सर्पदंश झाल्यानंतर जसा गडाबडा लोळतो तसा तो वाकडा तिकडा सर्पासारखा झाला, त्याचं सगळं शरीर काळं ठिक्कर पडलं आणि तो फाशी द्यायच्या आधीच गेला। विषाचं चिंतन करून त्याच्या रक्ताचं विष झालं हे जर विज्ञान सिद्ध करतय तर अमृताचं चिंतन करून मीराबाईचं विषाचं अमृत होऊ शकत नाही काय? बरोबर, वेणास्वामींचं अमृत होऊ शकत नाही काय? हे नामसाधनेचं गमक आहे, हे आपल्याला समजावून घेतलं पाहिजे। वृत्ती नामसाधनेत का ठेवायची हे त्याचं गमक। खरंय खरंय, खूप छान ताई, काय आपल्याला
मी सत्यकथा समोर ठेवली म्हणून म्हटलं नामसाधना इतकी सुन किती बोलू आणि काय हो. मगर गोंदलेकर महाराज म्हणतात मी आयुष्यभर जरी त्याच्यावरची बोललो तरी संपणं शक्य नाही हो. काय संतांचे आपल्यावरती उपकार आहेत की त्यांनी आपल्याला असं साधनं दिलेलं आहे. ही आपली नवविधा भक्ती शिकलेल्या आहोत म्हणजे बऱ्यापैकी खरं आपण फारच त्याचे पदर छान उलगडून सांगितले. धन्यवाद ताई. खूप समर्थांची आणि काकांची कृपा ती बाकी काही नाही. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार जयली ताई. अजून आपल्याकडे 4 मिनिटं आहेत, जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. बहुधा प्रश्न नसावेत, लिहून पाठवून टाकायला सांग. चालेल चालेल हो चालेल. मग आपण त्यांनी लिहून पाठवा म्हणा. मग मी ज्यांचे काही प्रश्न नंतर आठवले तरी आपण काही वेळ आपला समूह सर्वांसाठी खुला ठेवणार आहोत. तर त्यांनी जिथे लिखित स्वरूपात प्रश्न विचारले तरी त्याची उत्तरं देण्याची व्यवस्था केली जाईल. तर आपण आजचं सत्र संपलं असं आपण जाहीर करूया. पुढचं सत्र 28 मार्चला याच वेळेला होईल आणि आपल्याला ज्ञान प्रकरणाचा अभ्यास पुढच्या वेळेपासून करायचा आहे. आणि पुढचं सत्र सौ सीमाताई इनामदार या आपल्याला मार्गदर्शन करतील 28 मार्चला. तर आजचं आपण सत्र संपवताना आपण शांतीपाठाचा मंत्र घेऊया आणि सत्राला आजचा विराम देऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.